सर्व प्रभु जी सर्व आपला आजचा दुसरा दिवस आहे, आपल्या पाठ्यक्रमाचा तिसरा दिवस आहे आणि आपला आपला तिसरा अध्याय आपण घेणार आहोत। तर त्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभिः संस्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदा। वन्दे श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्विताश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्णभक्तिप्रदे देवी सत्यवते नमो नमः। वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्णभक्तिप्रदे देवी सत्यवते नमो नमः। वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्णभक्तिप्रदे देवी सत्यवते नमो नमः। श्री तुलसी महारानी की जय हो। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री शिल प्रभुपाद की जय हो। श्री शिल प्रभुपाद यांचे द्वारा हरे कृष्णा सर्व प्रभुजी आणि माताजींना। आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि आपला आपण तिसरा अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत। तर ह्याची आपण सुरुवात करूया। तर आता आपल्या या तिसऱ्या अध्यायाच्या म्हणजे तिसऱ्या अध्यायाचं जे नाव काय आहे तर कर्मयोग का हे आपण समजून घेणार आहोत। म्हणजे योग या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला की आपण युक्त होणे किंवा जुळून येणे किंवा एकरूप होणे म्हणजे असे, म्हणजे की भगवंतांच्या वेसात कसे पात्र होऊ शकू, भगवंतांच्या पण कसे युक्त होऊ शकू। तर हे आपण कसं समजून घेणार आहोत तर कर्म म्हणजे कर्म जे आहे तर मग ते असं कोणतं कर्म करावे लागेल की आपल्याला वर भगवंतांची कृपा होईल किंवा भगवंतांच्या आपण कृपेस प्राप्त होऊ। मग ह्याला काय म्हणायचं कर्माचा योग। मग कर्म करायचं की त्याचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं
नेमकं, तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत. तर जी काही अर्जुनाची मनस्थिती म्हणजे झाली होती, तर ती आपण थोडीशी समजून घेऊया ह्याच्यासाठी, की अर्जुनाला काय वाटतं, म्हणजे तो अत्यंत दुःखी झालाय, थोडस त्याची योग मायानी भगवंतांनी ही परिस्थिती बनवली आहे किंवा त्याची मनस्थिती अशी बनवली आहे की त्याचा संभ्रम झालाय किंवा असमंजस, ज्याला म्हणतो की मी युद्ध करू, युद्ध करण्याचं माझं कर्तव्य कर्म करू, की मी त्यापेक्षा जंगलात जाईन असं त्याला वाटतं. मग इथे आपण काय समजून घ्यायचं की भगवंतांना त्याला ह्या भौतिक म्हणजे दुःखाच्या महासागरातून बाहेर काढायचंय, म्हणजे आपल्यासारख्या बद्धजीवांची पण अशी स्थिती होते, म्हणजे अर्जुनांसारखी, आणि अर्जुनची जी मनस्थिती आहे ती आपल्यासारख्या लोकांच्या मनस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. या भौतिक जंजाळामध्ये आपण असेच अडकलेले असतो या मायेमध्ये त्याच्या तीन गुणांच्या प्रभावाखाली. मग त्याचा जो हा गोंधळ आहे, तर त्याच्यावर भगवंत छान निराकरण करतात. म्हणजे असं आहे कृष्ण भावना म्हणजे ते निष्क्रियत्व नाही आहे, म्हणजे त्यागायचं आणि मग ते देऊन द्या आणि मग एकांतात जप करेन असं कोणी म्हणत. म्हणजे बऱ्याचा त्याच्याशी म्हणजे कृष्ण भावने म्हणजे अपसमजूत असते, तर ही चुकीची आहे बरं का. म्हणजे इथेच अर्जुनाचा थोडा गोंधळ झाला आणि थोडा अर्जुन शिष्य या भूमिकेतून त्याची काय इच्छा आहे म्हणजे की म्हणजे तो चतुराईने काय करतोय की त्याला युद्ध टाळायचंय थोडक्यात. आणि मग तो काय म्हणतोय, प्रामाणिक शिष्य म्हणून आपल्या गुरुंसमोर ही आपली वस्तुस्थिती मांडतोय की मग हे करण्यापेक्षा म्हणजे मग असं युद्ध करून माझ्या नातेवाईकांच्यावर विजय मिळवून त्यांना युद्धामध्ये मारले जाऊन हे राज्य प्राप्त करण्यात मला तर काहीच आनंद नाही, मग त्यापेक्षा मी असं करतो संन्यास तो जंगलात जाऊ आणि तिकडे करतो. म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणाय. आणि मग आपण समजून घ्यायला हवं की म्हणजे त्याचा हा जो गोंधळ आहे मनाची स्थितीचा, आणि चतुराई म्हणजे तो अत्यंत उत्तम ज्ञानी शिष्य आहे असा, आणि मग तो गुरुंसमोर आपल्या प्रामाणिकपणे म्हणजे भगवंतांना तो गुरु म्हणून शरण गेलाय, तर प्रामाणिकपणे आपली अडचण सांगतोय आणि आपल्या मनातल्या तो भावना व्यक्त करतोय की ज्यामुळं आपल्याला आता भगवान श्रीकृष्ण त्याचं निराकरण अर्जुनाच्या माध्यमातून त्याला उत्तर देऊन ते करणार आहेत आजच्या अध्यायामध्ये. तर आपण हे सगळं समजून घेणार आहोत. म्हणजे काय की कृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोग काय आहे, तर हे सगळं आपण आता शिकणार आहोत. म्हणजे कृष्णाच्या संतुष्टीसाठी कसं कार्य करायचं आणि मग ते केल्यामुळं कशा पद्धतीने भगवंतांचे आपण कृपेस प्राप्त व्हायचं, तर हे सगळं म्हणजे त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात किंवा कृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोग म्हणतात किंवा आध्यात्मिक कर्म कसं करतात, तर हे सगळं आपण शिकणार आहोत. मग आपण पुढे जाऊया पुढची स्लाइड. हा, श्री श्री राधा गोविंद आपले इस्कॉन बेंगलोरचे जे अर्चविग्रह आपले आहेत, भगवंत साक्षात तिथे राधा गोविंदांच्या स्वरूपात उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी आपण साष्टांग दंडवत प्रणाम करूया. आपले प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण दंडवत प्रणाम करूया आणि आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपण कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं थोडक्यात, आपण तिथे म्हणजे थोडस आपण समजून घेऊ की पाच ज्या समस्या होत्या अर्जुनांच्या, तर त्याचं निराकरण भगवंतांनी कसं केलं, हे सगळं आपण योग्य पद्धतीने म्हणजे दृष्टिकोन त्याला देऊन कशा पद्धतीने केलं हे खूप विस्तृतपणे आपण काल अभ्यासलं होतं. मग आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आजच्या सारांशामध्ये आपण काय समजून घेणार आहोत, म्हणजे तर सर्वप्रथम काय आहे की आपण हे समजून घेणार आहोत की त्याग आणि कर्म म्हणजे काय करायचं, आपलं कर्तव्य कर्म त्यागायचं की ते करायचं, नेमकं काय करायचं ह्याच्या संदर्भात थोडस विश्लेषण आहे. मग निष्काम कर्मयोग कसा श्रेष्ठ ठरतो, म्हणजे ज्ञान योग आणि निष्काम कर्मयोग याच्यातला थोडासा फरक आणि मग श्रेष्ठत्व त्याचं कसं आहे, म्हणजे कृष्ण भावनेचं, हे समजून घेणार आहोत. मग कर्मकांड काय आहे आणि मग त्यापासून आपण कर्मयोगापर्यंत कसे पोहोचतो, म्हणजे वेदांचं उद्देश काय की आपण सकाम कर्म करत करत हळूहळू कृष्णाची प्राप्ती करणे, म्हणजे सकाम म्हणजे आसक्ती युक्त कर्म किंवा त्यालाच म्हणतात आपल्या इच्छेसाठी जी कर्म करतो त्याला म्हणायचं कर्म कर. मग तिथून कर्मयोग म्हणजे आसक्तिरहित कर्म किंवा भगवंताच्या संतुष्टीसाठी करायचं कर्म ते कसं करायचं, म्हणजे कसं पोहोचायचं आपण क्रमशः, तर हे शिकणार आहोत आपण. आणि मग सामान्य जनांसाठी एखादा आदर्श नेता कसा असतो, तर ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून शिकणार आहोत. आणि मग आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे हे पण आपण समजून घेणार आहोत. मग आता आपण आपला अभ्यास सुरू करू. तर आता आपला पहिला जो म्हणजे श्लोक आहे ह्याचा, तर इथे
म्हणजे पहिला जो श्लोक आहे तर म्हणजे तेव्हा अर्जुन अशी विचारणा करतात म्हणजे तर त्याच्यामध्ये काय वाक्य आहे म्हणजे तर म्हणजे दुसऱ्या श्लोकाची ही दुसरी ओळ आहे तर तिथं हे वाक्य आहे आणि तो शब्द इथे दिलाय बरं का. म्हणजे तर ह्या मनातल्या त्याच्या शंकांचं निराकरण त्याला करून घ्यायचंय अर्जुनाला. आणि त्याची ही गोंधळलेली मनस्थिती जी आहे ना तर म्हणजे त्याचा हा जो गोंधळ आहे तो श्रीकृष्णांनी काय सांगितलं सुरुवातीला की दुसऱ्या अध्यायात आपण अभ्यासलं की सांख्य योग सांगितला पहा मग बुद्धियोग म्हणजे काय बुद्धीनी भगवंत कोण आहेत आपण कोण आहोत आपण सगळं समजून घेतलं हो की नाही पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसरा अध्याय सार आहे गीतेचा तर तिथे आपण हे पण समजून घेतलं कासवाचं उदाहरणातून की बुद्धीनी आपण कसं समजून घेऊन इंद्रियांचा निग्रह करायचा किंवा निष्काम कर्म म्हणजे काय आणि मग आपल्यासारखे नवसाधक की जे भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ होण्यासाठी प्रयत्न करतायत मग आपण सगळ्यांची जी मनस्थिती म्हणजे आपल्यासारख्यांना हे सगळं आचरणात कसं आणायचं हे तसं म्हणजे कळायला तसं खूप गोंधळाचं आहे. मग अगदी अर्जुनाला असंच झालं होतं मग त्याला ही गोंधळात टाकणाऱ्या सगळ्या गोष्टी वाटत होत्या आणि म्हणून मग पण त्याची ही जी अवस्था होती ही काही भगवंतांनी मुद्दामहून केली नव्हती म्हणजे काही शब्द छल करून तर त्याची एक म्हणतो ना आपण मुद्देसूद मांडणी करून एका पाठोपाठ एक असं त्याला व्यवस्थित आकलन होईल असं समजावून देणं आवश्यक होतं आणि मग त्यासाठी अर्जुन हे आपल्यासारख्या म्हणजे भक्तांसाठी पण अर्जुनांचा हा प्रश्न आहे म्हणजे आपल्यासारखे जे भक्त आहेत की ज्यांना अशा प्रश्नांद्वारे कृष्ण भावना म्हणजे काय हे समजून घ्यायला पण सोपं जाईल तर आपल्यासाठी एक प्रकारे हा प्रश्न विचारून ना अर्जुनांनी हा मार्ग मोकळा केलाय. तर मग ते काय म्हणतात की तद एकम वद म्हणजे काय की मी मग आता म्हणजे इथं चित्रात पहा बघा एक आपण चार म्हणजे चौकात गेलो तर चार बाजूला चार रस्ते असतात किंवा मार्ग असतात पहा मग एखाद्याला एखाद्या मार्गाने जायचंय योग्य त्या मार्गाने योग्य त्या ठिकाणी जायचंय पण त्याला जर ते माहिती नसेल त्याविषयी ज्ञान नसेल तर तो काय करेल एखाद्याला म्हणजे जो माहितीगार असेल त्याला विचारेल ना ह्या ह्या गावी मला कसं जायचंय आणि तुम्ही ते मला समजावून सांगाल ना. तर मग अगदी असंच म्हणजे गुरूंना शरण जायचं आपण आपल्याला जीवनामध्ये काही म्हणजे उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल तर आपण काय करावं साधू गुरु आणि शास्त्र यांचं मार्गदर्शन घ्यावं म्हणजे प्रमाणित अध्यात्मिक गुरूंना आपण शरण जावं. भगवान जगद्गुरु आहेत किंवा आदिगुरु मग त्यांना तो शरण गेला आणि तो काय म्हणतो की मग मी कोणत्या मार्गाने नेमकं जाऊ म्हणजे मी काय करू हे आता तुम्ही सांगा एक काही ते सांगा कारण भगवंतांनी अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या ना. मग त्यामुळे अर्जुनाचा हा गोंधळ झाला आणि त्याद्वारे आपल्याला खूप सुंदर पद्धतीने आता भगवंत सांगणार आहेत. तर ते म्हणतात की तुमचे असे संदिग्ध बोलण्यामुळं माझं खूप सगळा गोंधळ झालाय तर कृपया मला निश्चितपणे म्हणजे सांगा की मग मी आता काय करायला हवंय असं तो म्हणतो. म्हणजे म्हणजे मी कृष्ण भावना म्हणजे थोडक्यात मी म्हणजे हे सगळं युद्ध आहे हे सगळं सोडून देऊन म्हणजे माघार घेऊन मी जंगलात जाऊन जप तप असं करू की मग मी युद्ध लढू पुन्हा त्याचा गोंधळ आहे. म्हणून तो काय म्हणतो की मला एक काहीतरी सांगा एकमवद म्हणजे तद एकमवद याचा शब्दशः अर्थ काय होतो मला एक काहीतरी सांगा की जे श्रेयस्कर आहे माझ्यासाठी असा अर्थ होतो. मग आता भगवंत उत्तर देत आहेत म्हणजे आपण काल अभ्यासलं की व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे काय की जर ध्येय निश्चित अशी नसेल तर काय होतं त्या व्यक्तीचा गोंधळ होतो की नाही आणि त्याला अनेक फाटे फुटतात तळमळीत होतात त्याचे विचार मग तसंच झालंय पुन्हा त्याच्या मनात अनेक शंका संशय आलेत आणि मग ही जी बुद्धी कशामुळे निर्माण झाली तळमळी तर भौतिकतेतून त्याला वाटतंय म्हणजे या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या प्रभावाखाली आहोत आपण आणि अर्जुन देखील आहेत मग त्यामुळे त्यांची परिस्थिती ती योगमायाने भगवंतांनी जरी बनवली असली तरी ती त्यावेळेची त्यांची मनस्थिती कशी आहे तर त्याचे देह संबंधी आहेत सगळे पितामह किंवा बंधू सगळे आणि मग त्यांच्याविषयी तो आसक्त होऊन त्याला युद्ध म्हणजे आपल्या कुटुंबाविषयी आसक्ती असल्यामुळे त्याला युद्ध टाळावंसं वाटतं आणि एकीकडे त्याला कर्तव्य आपलं क्षत्रिय म्हणून माहितीये की आता आपण युद्ध केलं पाहिजे मग त्यामुळे तो काय म्हणतो की आता मला एक काय ते सांगा की मी आता काय करू म्हणजे आता इथं आपण लक्षात ठेवायचं की व्यवसायात्मक व्यवसायात्मक बुद्धी तर ती म्हणजे हीच की आपण दृढ निश्चयाने म्हणजे एखादा निर्णय कसा आपला पाहिजे की दृढ निश्चयाने आपण म्हणजे उठलं पाहिजे किंवा ठरवलं पाहिजे एखाद्या गोष्टींसाठी आणि ती गोष्ट केली पाहिजे तर इथं किती महत्वाचं आहे पहा. मग आता भगवंत त्याला अशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे की त्यानुसार त्याच्या मनातले हे जे सगळे
म्हणजे शंका रूपी म्हणजे जे असुर आहेत ना, तर हे सगळे नष्ट होऊन जातील. म्हणजे भगवंत आहेत ते सगळे असे असुर आहेत, त्यांचा वध करण्यात एकदम म्हणजे खूप त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे आपण जाणतोच. तर असे सगळे शंका असून त्यांच्या मनातले भगवंत आहेत ते नष्ट करून टाकणार आहेत. तर आपण हे समजून घेऊ. म्हणजे ते चित्रात हनुमंत दाखवले हो की नाही, मग हनुमंतांचं चित्र काय दाखवतं तर म्हणजे त्यांनी दास्य भावामध्ये आपले जे स्वामी आहेत म्हणजे श्रीराम भगवान जेव्हा त्रेतायुगात आले तेव्हा श्रीरामांच्या अवतार मग त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास ठेवून ते त्यांना शरण गेले आणि त्यांनी त्यांच्या संतुष्टीसाठी म्हणजे पूर्णपणे म्हणजे त्यांची भक्तिमय प्रेम्य सेवेमध्ये आपलं जीवन समर्पित केलं. मग आपल्याला देखील भगवंतावर पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा ठेवून भगवंतांच्या चरणी आपण शरण जाऊन आपण भगवंत काय सांगतायत ते आता आपण ऐकून घेऊन समजून घेणार आहोत आणि त्यानुसार आपण कसं आचरण करायचं हे आपण शिकणार आहोत आजच्या अध्यायातून. आता आपण हनुमंतांचा आदर्श घेऊन आपण ते उदाहरण समोर ठेवून आजचा अभ्यास आपला सुरू करूया. माताजी हरे हरे कृष्णा माताजी. कर्मेंद्रियाणि संयम्याय आसते मानसा स्मरण इंद्रियार्था निगूढात्मा मिथ्याचारः स उच्चयते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो कर्म इंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. खूप छान वाचलं दोघी माताजींनी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण ह्याचा अर्थ समजून घेऊया. म्हणजे काय की जो मनुष्य असतो म्हणजे तर एखादा आता इथे चित्रात दाखवले की ज्यानं आपली कर्मेंद्रिय तर संयमित केली म्हणजे काय की ह्या भौतिक आसक्ती ज्या जगातल्या आहेत तर ह्या मी त्यागणार आहे असं त्यानं ठरवलं. आणि मग त्यांनी काय केलं आपली जी कर्मेंद्रिय म्हणजे आपली जी कर्म आहेत भौतिक आसक्तीमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये आपण लिप्त असतो तर ती त्यांनी म्हणजे स्वतःला ती संयमित केली आपल्या इंद्रियांना संयमित केलं. पण त्याच्या मनामध्ये जरी इंद्रिय तृप्तीचे विचार सुरू असतील ना म्हणजे चिंतन सुरू आहे तर ती निश्चितपणे स्वतःची फसवणूक आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे अशा मनुष्याला मिथ्याचार किंवा दंभी असं म्हणतात म्हणजे खोटा देव खावा. म्हणजे काय की आता चित्रात आपण उदाहरण घेऊया की त्या व्यक्तीने तर संन्यासाचे कपडे घातलेत. म्हणजे आता आपण हा समजून घेऊया विषय की आपण जेव्हा म्हणजे हे वेगवेगळे वर्ण आश्रम व्यक्तिगत जीवनासाठी जे आहेत तर ते कसे आहेत तर हे आपल्याला भौतिकवादातून आपलं हृदय पवित्र करण्यासाठी आपल्याला जी कर्म म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेनुसार आपल्याला नेमून दिलेली आहेत आणि मग वर्णाश्रम व्यवस्थेनुसार आपण त्याचं आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये पालन करायचं असतं. मग हे जे टप्पे आहेत ना की पहिल्यांदा म्हणजे आपलं म्हणजे ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय की आपण 25 वर्षापर्यंत विद्या अभ्यास किंवा संज्ञान अर्जित करतो त्यानंतर पुढे गुरुआज्ञेनुसार आपण म्हणजे त्यांच्या परवानगीने ग्रस्थाश्रमाची सुरुवात करायची. त्यानंतर ग्रस्थाश्रमाचे कर्तव्य कर्म पूर्ण झाले की वानप्रस्थाश्रमात जाऊन म्हणजे त्या आपण तप जप म्हणजे अशा पद्धतीने शरीर मन वाणीचं तप करायचं असं भगवंतांच्या साधनेमध्ये आपण व्रत व्हायचं आणि त्यानंतर मग पुढे संन्यासाश्रम. मग असा म्हणजे ह्या जीवनातले जे संन्यासाश्रम म्हणजे अचानक जर एखाद्याने म्हणजे ह्या आपले जे विहित कर्म किंवा ज्याला कर्तव्य कर्म म्हटले किंवा नियत कर्म आपण म्हटलं आपण अभ्यासलं तर ही ह्याचं पालन करून आपण जेव्हा शुद्ध होतो ना तेव्हाच आपण अशा संन्यासाश्रमामध्ये किंवा संन्यासस्थ जीवनामध्ये म्हणजे आपण म्हणजे ते स्वीकारू शकतो किंवा त्याचं आचरण करू शकतो. मग अशी शुद्धी आपली झाली नाही आणि अचानक आपण चौथ्या क्रमांकावरच्या आश्रमाचा स्वीकार केला ना तर हे शास्त्रसंमत नाहीये. म्हणजे प्रायोगिक तत्वानुसार म्हणजे लोकांनी केवळ असा संन्यासाश्रम स्वीकारला तर सकाम कर्मातून आपण निवृत्त झालो असं नाही म्हणता येणार. म्हणजे आपल्या आसक्ती असतात ना त्या तशाच राहतात म्हणजे इंद्रियांच्या किंवा हृदय शुद्धी आपली झालेली नसते आणि त्याविना जर आपण समाज घेतला संन्यास घेतला ना तर असा हृदय शुद्धी विना घेतलेला संन्यास किंवा आपण केलेली म्हणजे इंद्रिय म्हणजे जी आहेत आपली केलेली जी संयमित इंद्रिय असतात तरी पण काय होतं की तो सगळा बाह्य देखावाच होतो आणि त्यामुळं सामाजिक व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण होतो. पहा आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे की ह्याच्यातून आपण काय शिकायचं की ह्या साधूचे कपडे तर ह्यांनी घातलेत. पहा चित्रात एका हातात म्हणजे धूम्रपान तो करतोय त्याच्या हातामध्ये ती सिगारेट आहे आणि दुसऱ्या हातात त्याच्या म्हणजे तो कानामध्ये मोबाईल घेऊन म्हणजे बोलतोय कोणाशी. तर आता ह्याच्यावरनं काय दिसतं भगवे कपडे तर घातलेत संन्यासाचे पण म्हणजे आपलं काय म्हणतो आपली
जे कान आहेत म्हणजे आपलं जे इंद्रिय आहे तर मग ते म्हणजे काय श्रवण इंद्रिय आहे तर तिकडे तो म्हणजे त्या इंद्रियांनी तो इंद्रिय तृप्तीच करतोय. म्हणजे कोणाशी तरी फोनवर बोलतोय, वार्तालाप करतोय, म्हणजे कसं आहे व्यस्त जीवनाचे खूप कडक आचार आणि म्हणजे असे आचारसंहिता आहेत. तर म्हणजे असं काय अनावश्यक बोलणं टाळायचं असतं, म्हणजे ह्याला मौन म्हणतात. म्हणजे काय बोलू नये हे कळणं आणि फक्त भगवंताविषयीच चर्चा करणं किंवा भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेविषयी चर्चा हे मौन आहे खऱ्या अर्थाचं. मग असं जर आपण तर ही इंद्रिय तृप्ती झाली. किंवा जर आपण नाकाने आणि तोंडाने धूर घेतोय म्हणजे ते धूम्रपान करतोय तर मग इंद्रिय विषयांचा आपण उपभोग घेतोय ना, म्हणजे तर मग हे चुकीचं झालं. याला मिथ्याचार म्हणलंय भगवंतांनी. किंवा दंभी, किंवा समजा हे सगळं नाही केलं पण मनात चिंतन केलं एखाद्या स्त्रीविषयी आसक्ती तर हे काय झालं, मिथ्याचार झाला, दंभीपणा झाला. म्हणून भगवंत काय म्हणतात की कृष्ण भावनेमध्ये म्हणजे कसं की असे भयंकर लोक येतात की भगवंतांचं भक्तिमय प्रेममय सेवा करायची आणि मग ते काय करतात एकांतात जप तप करतात असं संन्यस्त आहे असं दाखवतात. म्हणजे पण ज्ञानाविना आपण ज्ञान योग्य ते अर्जित केल्याविना जर अशा पद्धतीने एकांतात जप किंवा असं आचरण किंवा संन्यास धर्माचं आचरण केलं काय होतं तर ते सगळं कालापोय होतं. कारण त्यांचं काय होतं की ते व्यक्ती म्हणजे लोकांमध्ये जे अज्ञानी आहेत त्यांच्यामध्ये ते काहीतरी देखावाच करत असतात त्यांना ज्ञान नसतं म्हणून. आणि मग तो मिथ्याचार किंवा दंभीपणा ठरतो. कारण असे लोक काय होतात अशा अनुयायी तयार करतील आणि असं खूप ब्रह्मज्ञानावरती खूप भाषणं किंवा असे खूप प्रवचनं देतील पण प्रत्यक्षपणे तो माणूस प्रवचन करत असला तरी तो इंद्रिय उपभोगांच्या विषयांच्या शोधात असतो हो की नाही आणि त्याचं चिंतन करतो. मग हे शास्त्र संमत नाहीये. म्हणजे म्हणजे आश्रमास अनुकरून म्हणजे जे अनुलक्षण आपलं जे असतं ना नीती नियमांचं आपण पालन करायचं असतं आणि त्याद्वारे आपण काय करत असतो आपल्या हृदयाची शुद्धी करत असतो. मग असा जर कोणी असेल तर असा जो पापी माणूस असतो ना तर त्याच्या ज्ञानाला काही किंमतच नसते. भले त्याला शास्त्रांचं ज्ञान आहे पण शास्त्र संमत त्याचं आचरण नसतं आणि मग त्यामुळे काय होतं भगवंत त्याच्या ज्ञानाचं जे फळ असताना असं जे काही तो सेवा करायचा प्रयत्न करतो ते सगळं मायाशक्तीद्वारे हिरावून घेतात. आणि मग त्यामुळे असा जो मिथ्याचारी भगवंतांनी म्हटलंय किंवा त्याला दंभी म्हणतात व्यक्ती ढोंगी दांभिक तर अशा व्यक्तीचं मन कसं राहतं नेहमी अशुद्धच. कारण हृदयावर अशुद्धी असतात ना, आवरण असतं त्याचं अशुद्धींचं. आणि म्हणून मग काय होतं त्याचं जे हे प्रदर्शन असतं ना मी कुणी संन्यासी आहे किंवा भक्तिमार्गी आहे असा ध्यानी आहे योगी आहे तर हे सगळं सगळं म्हणजे म्हणजे ह्याला कवडीचंही मोल पुरत नाही. अशा पद्धतीनं हे सगळं म्हणजे कालापोय किंवा म्हणजे स्वतःची फसवणूक केल्यासारखंच ठरतं. आता हे आपल्याला भगवंतांच्या कडून शिकायला मिळत. आपण पुढचा श्लोक घेऊया. पद्धतीची पुढची स्लाइड घेऊ. हा मग ह्याच्यासाठी आता आपण ही गोष्ट समजून घेऊया. तर भरत महाराज जे अर्जुनाचे वंशज म्हणजे अर्जुन त्यांचे वंशज आहेत, अर्जुनाचे पूर्वज आहेत भरत महाराज. तर त्यांनी काय केलं असं आपलं राज्य वगैरे आहे ते आपल्या पुढच्या वंशां म्हणजे जे वंशज आहेत त्यांच्या स्वाधीन केलं आणि त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला आणि मग ते जंगलात गेले आणि तिथे त्यांनी यज्ञ तप म्हणजे असं सुरू केलं. म्हणजे आता ते सत्ययुगानुसार तप म्हणजे करायचे म्हणजे तप म्हणजे तिथलं म्हणजे त्यांचं जे म्हणजे तिथं जे त्यांचं जंगलामध्ये चालायचं ते तपाचा भाग म्हणजे साधनेचा भाग म्हणून तिथे ते यज्ञ संपन्न करायचे. मग ते एक दिवशी नदी किनारी असा यज्ञ करत होते तर तेव्हा काय झालं की एक म्हणजे गर्भिणी असलेली हरिणी त्यांना धावताना दिसली आणि तिचा वाघ पाठलाग करत होता. मग काय झालं त्या हरिणीनं आपले प्राण वाचवण्यासाठी त्या नदीमध्ये उडी घेतली. मग वाघ आहे तो तिथून निघून गेला पण भरत महाराज हे सगळं दृश्य पाहत होते. मग त्यांनी ताबडतोब तिथे नदीमध्ये उडी घेतली आणि त्या म्हणजे हरिणीचा तोपर्यंत मृत्यू झाला होता पण तिने एका बाळाला म्हणजे पाडसाला जन्म दिला होता. मग त्यांनी ते पाडसाला घेतलं आणि ते नदी बाहेर आले. मग ते त्या त्यांचं यज्ञ करताना काही खायला मिळालं असेल ना म्हणजे असं चांगलं असं कोवळं लुसलुशीबत त्यानं खाल्लं असेल ना. मग त्याच्यावर कोणी जंगली श्वापदानी हल्ला केला ना अशा पद्धतीनं त्यांच्या मनात त्याचे चर्चाविषयीच आसक्ती त्यांना निर्माण झाली. आणि मग काय झालं त्यांचं हे सगळं म्हणजे भक्ती साधना सेवेचे जे प्रयत्न यज्ञ तप ह्या सगळ्यामध्ये दुर्लक्ष व्हायला लागलं थोडस. आणि मग काय झालं त्यांच्या मनात त्याचेच विचार. आणि मग ह्याचा शेवट काय झाला
जेव्हा त्यांच्या मृत्यूची वेळ आली ना, तर तेव्हा पण त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्या पाडसाचेच विचार की त्याचा आता कोण काळजी घेईल, मग त्याच्याकडे कोण लक्ष देईल, म्हणजे अशा पद्धतीनं. आणि मग त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मग त्यामुळे काय झालं की म्हणजे हे ह्याच्या उदाहरणातून आपण काय शिकायचं की आपण भले संन्यासाचे कपडे घातले किंवा संन्यास्त धर्माचं आचरण करायचं ठरवलं, पण जर आपण इंद्रिय आसक्ती आपली असेल, म्हणजे इंद्रिय विषयांकडे जर आपण खेचलो गेलो, कारण माया ही खूप प्रभावी आहे असं, म्हणजे माया भयंकर प्रभावी असं शक्ती आहे भगवंतांची. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला ज्ञान आहे सगळं, आपण भक्ती साधण्याचे प्रयत्न करतोय, पण आपण जर अशा पद्धतीनं या म्हणजे आसक्ती, म्हणजे ही आसक्ती झाली मायातली हरणाविषयी, त्या पाडसाविषयी, अटॅचमेंट आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तर त्यामुळे काय झालं ते बांधले गेले त्या आसक्तीद्वारे, म्हणजे त्यांचं मन आहे तर त्यांनी मनामध्ये या भावना असतात आणि त्याद्वारे काय झालं ते मनाने गुंतले गेले, म्हणजेच काय आसक्ती मनामध्ये ही निर्माण झाली, त्या पाडसाविषयी प्रेम बंध निर्माण झाले. आणि त्यामुळे काय झालं की मग म्हणजे त्यांचं पतन झालं. मग त्यांना पुन्हा पुढचा जन्म हरणाचाच मिळाला. म्हणजे आता पुढे श्लोक येणार आहे आपल्याला अभ्यासाला की जो मरताना आपल्या मृत्यू समयी जो काही विचार असतो, ज्या भावना असतात, तेच आपल्याला शरीर मिळतं. मग त्यांना हरणाचं शरीर मिळालं आणि पुढे मग पुन्हा त्यांना म्हणजे पुन्हा जन्म घ्यायला लागला आणि परत त्यांना जड भारत म्हणून ते म्हणजे त्यांना म्हणजे भगवंतांनी त्यांचा त्या रूपामध्ये उद्धार केला, त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. म्हणजे काय मला सांगायचं यातून की आपण अशा इंद्रिय विषयामध्ये गुंतलो, समजा आपण अशी इंद्रिय विषय जे असतात तर ती ते आपण म्हणजे थांबवले, म्हणजेच काय आपण इंद्रिय संयमित जरी केली तरी पण जर त्यांचं मनात चिंतन झालं भरत महाराजांचं तरी काय होतं, आपलं पतन होतं. म्हणजे भगवंत काय करतात, आपल्या मायाशक्तीद्वारे आपलं ज्ञानाचं फळच हिरावून घेतात आणि त्यामुळं आपण अशुद्धच राहतो आणि तो एक प्रकारे मिथ्याचार ठरतो. आणि त्यामुळे काय झालं, पतन झालं महाराजांचं आणि त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागलं. आणि त्यानंतर मग दोन जन्मानंतर त्यांना मग मुक्ती किंवा मोक्ष मिळाला. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. यशिष्ठ व इंद्रियानी मनसा नियम्यार्भते अर्जुना कर्मेंद्रिया कर्मयोगम आसक्ता सा विशिष्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असे आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाच्या कृष्ण भावना भवित प्रारंभ करीत असे तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर इथे आता समजून घेऊया ह्या श्लोकाद्वारे. या उलट ना एखादी व्यक्ती आहे तर ती आपली जी इंद्रिय आहेत, म्हणजे एखादी प्रामाणिक व्यक्ती आहे, मनाद्वारे आपली इंद्रिय खूप संयमित करण्याचा प्रयत्न करते बरं का, आणि आपल्या ज्या आसक्ती आहेत ना तर त्या म्हणजे मनाला तर संयमित करायचा प्रयत्न करतच आहे, पण आसक्ती न ठेवता म्हणजे आपल्या म्हणजे जी काही कर्म आहेत आपली तर ती कृष्णांच्या संतुष्टीसाठी म्हणजे म्हणजे अर्पण करते, किंवा प्रत्येक आपलं कर्म कसं कृष्णांच्या आनंदासाठी अर्पण करते, म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये त्याला म्हणायचं म्हणजे, तर अशा पद्धतीने अर्पण करायचा प्रयत्न करते. म्हणजे आसक्ती काही लगेच सुटत नाहीत, अनेक जन्मांपासून आपल्याला आपली जे पूर्व कर्म असतात अनेक जन्मांची, त्यानुसार आपल्याला ह्या जीवनामध्ये आपल्याकडून कर्म घडत असतात, आपल्या हृदयस्थ भगवान ते करून घेत असतात. मग त्यावेळेला काय होतं की अशी कर्म करताना आता जन्म म्हणजे आसक्ती त्या लगेच सहजासहजी लगेच आपण लागू शकत नाही, पण असा एखादा जेव्हा प्रयत्न करत असेल आणि त्याच्या आपल्या जीवनाचं वास्तविक ध्येय काय आहे, मग की असा स्वैर म्हणजे आपण जर विचारी जीवन जगू किंवा तृप्ती करायला लागलो तर हे योग्य नाही, हो की नाही. हा जो जाणतो आणि मग जो स्वतःचा व्यवसाय नोकरी धंदा जे काय ते करत करत आपण ध्येयाची प्राप्ती करण्यासाठीचे समजा प्रयत्न करत असू, ह्या आसक्ती म्हणजे टाळून किंवा आपली इंद्रिय संयमित, मग भले ते थोडा थोडा म्हणजे स्वल्पम अल्पस्य धर्मस्य त्रायते महत्त जगत असं जसं म्हटलंय, थोडासा प्रयत्न होईल आपला अगदी स्वल्प स्वल्प, पण तो अत्यंत चांगली सेवा परिपूर्ण सेवा होईल, किंवा असं कृष्ण कर्म होईल किंवा कृष्ण भावनाभावित कर्म जर होईल तर हे शास्त्र संयमित म्हणजे मानले की प्राप्त म्हणजे भगवंतांच्या प्राप्तीसाठी आपण कृष्ण भावनेमध्ये म्हणजे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी हे वर्णाश्रम पद्धतीमध्ये काय सांगितलंय की म्हणजे असं आपलं कर्तव्य कर्म करत भगवंतांना त्याच्या म्हणजे त्याचं जे फल आहे ते भगवंतांच्या अर्पण करायचं, आसक्त नाही व्हायचं आपण त्या फळावर, हे भगवंतांच्या कृपेने मला कर्म मिळालं, ही नोकरी मिळाली, हा व्यवसाय मिळाला आणि मग जे काही आहे ते भगवंतांच्या कृपे मिळाले असं मानून त्याचं फळ भगवंतांच्या चरणी अर्पण करायचं, किंवा भगवंतांना
म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण व्यवसाय नोकरी धंदा आपलं जे काय ते कर्तव्य कर्म करायचंच, पण तिथं आपला विचार काय असला पाहिजे की भगवंतांना मी जे हे माझं कर्तव्य कर्म अत्यंत परिपूर्ण चांगली सेवा म्हणून जर केलं तर निश्चितच भगवंत खुश होणार आहेत, असं जेव्हा आपण विचार करून हे करतो ना तर तेव्हा काय होतं तर निश्चितच म्हणजे ते कृष्ण भावनावहित कर्माचा किंवा ज्याला कर्मयोग म्हणतो निष्काम कर्मयोग तर त्याचा प्रारंभ असतो म्हणजे सुरुवात असते, तो अधिक श्रेष्ठ मानलाय म्हणजे तो शास्त्रसंमत आहे. म्हणजे शास्त्रामध्ये एखादा प्रामाणिक मनुष्य मग याचं उदाहरण दिलंय म्हणजे असं असा दंभीपणा करण्यापेक्षा संन्यासाचे कपडे घालून किंवा इंद्रिय तृप्तीसाठी म्हणजे भोंदू अध्यात्मवादी होण्यापेक्षा मग काय बरं की आपण असे प्रामाणिकपणे कृष्ण भावनेमध्ये येण्या म्हणजे येण्यासाठी किंवा कृष्ण कर्म करण्यासाठी किंवा कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी भगवंतांची सेवा करण्यासाठी आपण जेव्हा कर्म करतो मग तेव्हा आपण म्हणजे पाखंडी व्यक्ती अशी होण्यापेक्षा आपण केवळ म्हणजे आपण एखाद्या रस्त्यावर म्हणजे असा अध्यात्मवादी भोंदू होण्यापेक्षा रस्त्यावर आपण म्हणजे अशा योग्यांपेक्षा रस्त्यावर एखादा किंवा मार्गावर झाडू मारणारा एखादा प्रामाणिक कर्मचारी असतो तर तो पण कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतात, प्रत्यक्ष भगवंत सांगतात. आता ह्याला एक सुंदरशी गोष्ट आहे तर जगन्नाथपुरीचे जे अर्चविग्रह आहेत तर तिथे म्हणजे जगन्नाथपुरीला चैतन्य महाप्रभू होते ते त्यांचं वास्तव्य होतं. आता हे भगवंतांचे 500 वर्ष म्हणजे चैतन्य महाप्रभू हे भगवंतांनी म्हणजे स्वयं भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतलाय बरं का, संन्यासाच्या वेशात ते आले आणि गोवर्णामध्ये आणि मग त्यांनी तिथे अनेक सुंदर लीला केल्या. तर ते तिथे जेव्हा होते तेव्हा तिथले जे राजे त्यांना चैतन्य महाप्रभूंची भेट घ्यायची होती पण त्यांनी ती नाकारली. म्हणजे का तर संन्यास जीवन जे असतं संन्यास आश्रमाचं ते अत्यंत कडक असतं म्हणजे असं अत्यंत कठोर आचारसंहिता असते ती. म्हणजे काय तर संन्यस्त लोक असतात ना तर ते कुठलेही म्हणजे भौतिक सुख आणि त्याच्याशी संदर्भात गोष्टी असतात तर त्यांच्या अशा लोकांच्या पण संपर्कात येण्याचं टाळतात. म्हणजे राजा कसे आहेत भौतिक सुखांनी लिप्त असणारे असं जीवन जगणारे आहेत. म्हणजे अनेक म्हणजे राजवंशच आहे तो त्यामुळे अनेक सुखांनी युक्त असं जीवन ते जगतात. मग अशा लोकांच्या सुद्धा संपर्कात येण्याचं ते टाळतात. म्हणजे पहा म्हणजे भगवंत स्वतः जेव्हा मनुष्य अवतारात आले तेव्हा त्यांनी या सगळ्या शास्त्रांच्या वचनांचं आणि सगळ्या शास्त्रांच्या नियमांचं पालन केलं पहा. म्हणून आपण देखील असंच केलं पाहिजे त्यांचं आपण काय केलं म्हणजे अनुसरण केलं पाहिजे. मग त्यांनी भेट जेव्हा नाकारली तेव्हा काय केलं म्हणजे राजांनी म्हणजे निरोप दिले बऱ्याच ठिकाणी. म्हणजे अद्वैत स्वामी पण म्हणाले की जे भगवंतांचे पार्षद आहेत तर त्यांनी पण विनंती केली त्यांना मग ते नाही म्हणाले. मग त्यानंतर नित्यानंदांच्याकडे गेले ते की जे गुरुतत्व आहे बलरामजींचा जे अवतार आहे मग त्यांनी म्हणजे त्यांना आपलं वस्त्र दिलं. मग ते घातलं निळ्या रंगाचं वस्त्र नित्यानंद स्वामींचं जे वस्त्र आहे प्रभू नित्यानंद आपण म्हणतो त्यांना तर ते त्यांनी घातलं आणि मग ते पूर्ण म्हणजे अत्यंत साध्याशा म्हणजे वेशात ते आले आणि मग जगन्नाथाचं जे म्हणजे अर्चविग्रह आहेत तर जेव्हा रथ निघतो ती रथयात्रा तेव्हा तिथल्या राजा अजूनही ही प्रथा आहे तर ते काय करतात तर झाडूनी त्याच्या समोरची जमीन झाडतात. म्हणजे पहा म्हणजे म्हणून भगवंत काय म्हणतात की अशा म्हणजे भोंदू अध्यात्माचं प्रदर्शन करण्यापेक्षा अशा भोंदू अध्यात्माचं प्रदर्शन करणाऱ्या योग्यापेक्षा मग निश्चितच एखादा प्रामाणिकपणे म्हणजे इंद्रिय तृप्ती त्यागून म्हणजे भौतिक सुख त्यागून जर भक्ती मार्गावर येण्यासाठी कृष्ण कर्म करण्यासाठी तर ते असं कर्म जे आहे तर ते नक्कीच अधिक श्रेष्ठ आहे किंवा ते शास्त्रसंमत मानलं जातं की जसं राजांनी प्रयत्न केला. मग ह्याच्यावरून आपण हे समजून घेतलं. हरे कृष्ण श्री विष्णु प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत. म्हणून हे कौंतेया तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर इथे आता काय सांगितलंय ह्या श्लोकात मध्ये की विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे. आता आपलं जे कर्तव्य कर्म आहे ना
किंवा म्हणजे आपलं जे कर्तव्य कर्म जे सांगितलंय म्हणजे विहित कर्म ज्याला म्हणतात, तर हे सगळं कोणाच्या संतुष्टीसाठी, तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण केलं पाहिजे असं शास्त्र सांगतात. म्हणजे शास्त्र मध्ये असं सांगितलंय म्हणजे काय, तर विष्णू प्रित्यर्थ म्हणजे काय, तर विष्णू म्हणजे कोण आहे, भगवंतांचा आपल्या ब्रह्मांडासाठी आपल्यासारख्या जीवात्मांचा म्हणजे ज्याकडून सेवा घेण्यासाठी भगवंतांचा विस्तार काय, तर विष्णू चतुर्भुज विष्णू रूप नारायण रूप, तर त्यांच्या म्हणजे भगवंतच स्वतः आहेत ते, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ जेव्हा आपण कर्म करतो तर त्याला काय म्हणायचं, यज्ञ कर्म, म्हणजे आपलं जे कर्तव्य कर्म आहे आणि ते त्यांच्या समाधानासाठी करतो आपण. यज्ञ म्हणजे काय, समर्पित केलेली कृती, त्याला म्हणायचं यज्ञ आध्यात्मिक भाषेमध्ये. मग अशी समर्पित कृती कोणासाठी करतो आपण, तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी. आणि मग जेव्हा आपण असं कर्म करतो तेव्हा आपण भौतिक म्हणजे जेव्हा आपण म्हणजे असं कर्म करतो विष्णू प्रित्यर्थ तेव्हा काय होतं, तर ते म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म होतं. पण या भौतिक जगामध्ये जर आपण विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म नाही केलं, म्हणजे आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते करताना भगवंतांना ते अर्पण नाही केलं त्याचं फळ किंवा ते त्यांच्या संतुष्टीसाठी, तर काय होतं, आपण भौतिक जगामध्ये बंधनास म्हणजे तीन जे गुण आहेत त्या भौतिक प्रकृतीचे, सत्व रजतम, ह्या तीन गुणांच्या बंधनामध्ये बांधले जातो. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यानुसार मग आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात त्यानुसार कर्म करून त्या त्या गुणांच्या प्रभावानुसार कर्म करतो आपली जी आहेत ती, आणि ती सकाम कर्म होतात. आणि मग पुन्हा 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 या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण येत राहतो. म्हणून ते काय म्हणतात, हे कौंतेय आपल्या नियत कर्माचं तू पालन विष्णूच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर संतो, आणि अशा प्रकारे तू काय करशील, त्यामुळे कर्मबंधनातून मुक्त होशील. म्हणजे काय की जेव्हा आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण एखादं कर्म करतो तेव्हा काय होतं की ते अकर्म होतं. म्हणजे काय, अकर्म कर्म म्हणायचं म्हणजे काय की ते पापही नाही आणि पुण्य नाही. म्हणजे कुठलंही कर्म आपण जेव्हा करतो ना, ते चांगलं कर्म झालं तर त्याचा परिणाम असतो एक म्हणजे फळ असतं, आणि वाईट कर्म झालं त्याचंही फळ असतं. मग त्याचा तो परिणाम किंवा फलदायी प्रक्रिया म्हणतात, तर ते आपल्याला येतात आणि त्याद्वारे मग सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्या वाटायला येतात. मग जर आपल्याला ह्या कर्माच्या बंधनातूनच मुक्त व्हायचंय, आपल्याला हे नकोच आहे कुठलं, चांगलंही फळ नको, चांगलं फळ मिळालं तर उच्च लोकात आपल्याला स्थान मिळतं, वाईट फळ मिळालं तर आपल्याला पतन होऊन खालच्या म्हणजे निम्न योनीमध्ये स्थान मिळतं किंवा नरकात सुद्धा जावं लागतं, आपलं कसं कर्म असतं त्यानुसार. मग आपल्याला हे कोणतेच जर परिणाम नको असतील तर आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. आणि ते कर्म यज्ञ म्हणजे समर्पित सेवा, आणि ती कशी, तर वेदामध्ये शास्त्रसंमत काय सांगितलं, प्रत्येक वर्णाश्रम व्यवस्थेनुसार कर्तव्य कर्म जे सांगितलंय आणि ते यज्ञ म्हणून समर्पित केलं पाहिजे. मग ते असं जेव्हा कर्म करू तेव्हा आपण ह्या प्रकृतीच्या तीन गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ असं भगवंत म्हणतात. मग हे चित्रामध्ये दाखवलंय पहा, युधिष्ठिर महाराज साक्षात धर्मराज म्हणजे त्यांना म्हणतात, तर म्हणजे ते त्यांचे म्हणजे यम महाराजांचे ते पुत्र मानले जातात. मग ते प्रत्यक्ष जेव्हा म्हणजे महाभारतातलं युद्ध झालं त्यानंतर त्यांनी यज्ञ केलं, म्हणजे मोठं यज्ञ केला होता राजसूय यज्ञ, तर त्यावेळेला प्रत्यक्ष नारद मुनींच्या कडून त्यांनी मार्गदर्शन भगवंतांच्या उपस्थितीत घेतले की कशा पद्धतीने यज्ञ संपन्न करून तो विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ करायचा आणि त्याद्वारे म्हणजे भगवंतांच्या म्हणजे पूर्ण म्हणजे संतुष्टी करायची किंवा त्यांच्या आनंदासाठी म्हणजे अशा पद्धतीने यज्ञ संपन्न करायचा. म्हणजे भारतात खूप सुंदर अशा भागवतामध्ये म्हणजे त्या प्रार्थना म्हणजे त्या सूचना आहेत, अशा खूप मार्गदर्शन प्रमाणे खूप छान त्याचं वर्णन आहे. तर ह्याद्वारे आपण काय शिकलो, तर म्हणजे आपण विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ आपलं प्रत्येक कर्तव्य कर्म यज्ञ म्हणून केलं पाहिजे, आणि असे जेव्हा करतो तेव्हा आपण बंधनातून मुक्त होतो. मग असं का करायचं हे थोडस समजून घेऊ, तर आपण कोण आहोत आपण थोडस म्हणजे इथे हा भाग समजून घेऊ तत्वज्ञानाचा, की आपण भगवंतांचे जीवात्मक अंश किंवा अंशात्मक भाग आहोत असं म्हणतो की नाही. मग आपल्याला गोंधळ होत असेल ना थोडा, असं का आपल्याला सांगितलं गेलंय, तर आपण कोण आहोत, तर भगवंतांचे म्हणजे एक भाग आहोत जीवात्मक अंश. मग याचा अर्थ काय होतो, तर भगवंत कसे आहेत, आदिपुरुष आहेत, म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेले आध्यात्मिक पूर्ण शरीर असलेले. मग भगवंतांनी आपल्याला निर्माण केलंय हो की नाही. मग जेव्हा आपल्याला जीवात्मे म्हणून भगवंतांनी निर्माण केलंय म्हणजे आपण त्यांचे अंश आहोत, तर हे कसं समजून घ्यायचं, तर आपली माता आहे तिच्यापासून आपला जन्म झाला, आपल्या भावंडांचा. म्हणजे काय की आपली जी माता आहे तर तिचं विभाजन म्हणजे असं काही तुकड्यात झालं नाही हो की नाही. म्हणजे हा कन्सेप्ट किंवा ही म्हणजे संकल्पना समजण्या साठी मी छोटस उदाहरण देते व्यवहारातलं भौतिकतेतलं. तर मग मातेला आपण आता तीन भावंड समजा आहोत, तर ते काय आहे,
प्रत्येक जण वेगवेगळा आहे, हो की नाही? प्रत्येक जीवात्मा वेगवेगळा, तीन भाऊ बहीण असतील वेगवेगळे असतात, आणि शिवाय माताही वेगळी आहे, म्हणजे मातेचा कुठेही ऱ्हास नाही झाला, हो की नाही? मग तशाच पद्धतीने भगवंतापासून आपण हे सगळे जीवात्मे निर्माण झालो, आणि मग आपल्यापेक्षा भगवंत कसे सर्वश्रेष्ठ असे सर्वोच्च नियंत्रक आहेत, हे भाग आपण समजून घ्यायचा, म्हणजे ज्यांनी आपली निर्मिती केली. मग ते सर्वोच्च नियंत्रक का म्हणायचं, तर आपण ह्याचं उदाहरण घेऊ, म्हणजे एखादी कार असेल समजा, तर एखादा छोटासा मुलगा आहे ज्याला काही माहिती नाही, तो म्हणेल हा चार पाय असलेला घोड्यांसारखा असा काहीतरी वस्तू दिसतो आणि मग हे घोड्यांसारखं धावते असं. पण आपल्यासारखा बुद्धिमान माणूस काय म्हणेल की त्याला चांगला टेक्नॉलॉजी आहे ह्याच्या पाठीमागं, आणि ही ज्या ती कार निर्माण केली आहे त्यात ह्याच्या पाठीमागं त्याचा चालक असेल, म्हणजे नियंता आहे कुणीतरी. अगदी असंच आहे, भगवंत आपले नियंता आहेत, आपल्याला त्यांनी निर्माण केले आणि आपल्याला सगळ्या शक्ती दिल्या, त्या अर्थी ह्याचा सर्व शक्तिमान कोणीतरी वेगळा आहे, हो की नाही? शक्ती म्हणजे आपण शक्तिमान आहोत, शक्तिमानाची शक्ती कोणीतरी वेगळे आहेत जे नियंत्रण करतात, मग ते म्हणजे भगवंत आहेत. मग जसं यंत्र आहे तर त्याचा एक भाग म्हणजे आपण आहोत, आणि ते यंत्र म्हणजे ते पूर्ण यंत्र हा एक म्हणजे सर्व शक्तिमान असं ते यंत्र आहे, हो की नाही? म्हणजे आपण कोण आहोत, तर सहयोगी आहोत भगवंताचे, सहयोगी अंश आहोत, छोटेसं स्फुल्लिंग आहोत आध्यात्मिक. मग आपण जसं म्हणजे उदाहरण दुसरं घेऊ की झाड आहे एखादं, त्याचं जे मूळ आहे ते म्हणजे भगवंत आहेत, आणि त्याच्या पानं फांद्या खोड फुलं हे सगळे काय आहेत, सहयोगी आहेत त्याचे. मग झाडाच्या मुळाशी जर पाणी घातलं आपण तर काय होईल, त्याच्या पानं फुलं फांद्यांना जाईल, हो की नाही? आणि त्यांचं पोषण. अगदी असंच आपले स्वामी कोण आहेत, भगवंत आहेत, त्यांनी आपली त्यांच्यापासून आपण निर्माण झालो. मग आपण जर त्यांच्या संतुष्टीसाठी, मग आपल्या ब्रह्मांडासाठी कोण आहेत भगवंत, म्हणजे साक्षात विष्णू स्वरूपात आहेत, मग त्यांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण कर्म करू तेव्हा काय होईल, आपोआपच आपली संतुष्टी समाधान होणार आहे, हो की नाही? म्हणजे मुळाला पाणी घातलं की पानं फुलं खोड यांना वेगळं पोषण द्यायला नको, की असं जर ठरवलं पानांनी की आम्ही आमचं आम्हीच खाऊ, तर मग ते व्यक्तिगत होईल आणि ते आनंदी होतील का? नाही. मग आपलं असंच होतं, ह्या भौतिक मायेमध्ये आपण येतो आणि मग आपलं असं होतं की आपण म्हणतो की म्हणजे हे सगळं माझ्या उपभोगाकरता आहे आणि हे माझ्यासाठीच निर्माण केलेलं, आणि आपण इंद्रिय तृप्ती करतो आणि त्याचं आस्वादन करतो, आणि मग काय होतं, त्या जेव्हा असं आपल्या मनात विचार येतो आपण स्वतःला करता मानतो, पण भगवंत करताय, आणि त्यांनी आपल्या संतुष्टीसाठी ही सगळी भौतिक प्रकृती निर्माण केली, आणि त्यांच्या संतुष्टीसाठी जर आपण कार्य केलं, जेव्हा आपले स्वामी जे भगवंत ते जेव्हा संतुष्ट होतील तेव्हा नक्कीच काय होईल, आपण संतुष्ट होणारच आहोत, म्हणजे भगवंतांची ती कृपाच होणार आपल्यावरती, आणि त्याद्वारे भगवंतांची आपण भक्तिमय प्रेमय सेवेस पात्र होऊ शकू, आणि त्याद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकू, की जे मानवी जीवनाचं ध्येय आहे, हा भाग आपण इथं समजून घेतला, आणि त्याद्वारे आपण काय करू, हळूहळू या भौतिक प्रकृतीच्या बंधनातून, मायाशक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकू. आता इथे आपण समजून घेऊ की हे जे चक्र आहे म्हणजे काय, की भगवंतांनी जेव्हा ते व्यास मुनींच्या अवतारात आले तेव्हा त्यांनी वेदांचं निर्माण केलं, म्हणजे वेदांमध्ये सांगितलंय की यज्ञ केला पाहिजे भगवान विष्णूच्या संतुष्टीसाठी. आता म्हणजे यज्ञ म्हणजे काय, तर आता वर्णाश्रम व्यवस्थेनुसार जे चार वर्ण आहेत, तर त्यामध्ये क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय वर्णाचं काम काय, की त्यांनी काय करायचं, तर त्यांनी हे जे सगळे म्हणजे सदाचारी लोक आहेत, साधू संत गुरु ह्या सगळ्यांचं म्हणजे असे सगळ्या प्रजा ह्यांचं संरक्षण करायचं, म्हणजे थोडक्यात ऍडमिनिस्ट्रेशन असं, आणि संरक्षण करायचं, तर किंवा सैनिकी प्रशिक्षण असं आत्ताच्या काळातला आपण म्हणू, ठीक आहे? त्यानंतर जे ब्राह्मण वर्णाचे लोक आहेत त्यांनी काय करायचं, ज्ञान अर्जित करायचं, ब्रह्मांना जे जाणतात तर ते म्हणजे ब्राह्मण, आणि त्यांनी ज्ञानदान करायचं असं, म्हणजे अशा पद्धतीनं शास्त्राच्या विधिविधानांचं ते पालन करतात, अत्यंत शुद्ध सत्वगुणी असतात ते, तर ते म्हणजे ब्राह्मण. हे वर्ण आहेत बरं का, ह्या जाती नव्हे त्याच्या ह्याच्यातले, तर आपण हा थोडासा भाग समजून घेऊया. मग तिसरा वर्ण आहे की वैश्य, त्यांनी काय करायचं, कृषी गोरक्षा आणि त्यानंतर व्यापार देवाणघेवाण असं, म्हणजे वैश्य वर्णाचं. आणि शुद्र वर्णाच्या लोकांनी काय करायचं, ह्या सगळ्यांची सेवा करायची. मग अशा पद्धतीची वर्णाश्रम व्यवस्था चौथ्या अध्यायात येणार आहे, भगवंतांनी जी निर्माण केली, म्हणजे भगवंतांनी निर्माण केलंय ना समाजामध्ये शांती सखोला निर्माण होण्यासाठी, ते अत्यंत म्हणजे त्रुटी विरहित आहे, आणि देश कालखंड कधी युग मन्वंतर कधीही त्याच्यामध्ये कुठली त्रुटी दोष नाहीये, त्याचं जर आपण आचरण केलं अशा समाज व्यवस्थेचं, अत्यंत शांती सखो म्हणजे सलोखा असं निर्माण होतं समाजामध्ये, तर त्यानुसार त्यांनी काय सांगितलं, मग यज्ञ आपण करायचं. मग तर संतकृष्णांच्या संतुष्टीसाठी यज्ञ म्हणजे काय, वैश्यवर्णाची व्यक्ती असेल तर ती इथे शेती करताना दाखवते पहा, कृषी म्हणजे कृषी वाणिज्य गोरक्षा, तर कृषी. मग त्यांनी आपलं पूर्ण म्हणजे आपलं श्रमदान करायचं, म्हणजे त्याग केला, हो की नाही? म्हणजे आपली यज्ञ म्हणजे काय, की आपण त्याग करतो आपल्या एखाद्या आसक्तीचा. मग आपण त्याग केला म्हणजे काय केलं, आपण श्रम त्यागले,
हो कि नाही, आपलं शारीरिक म्हणजे श्रम दिले, म्हणजे आपली ऊर्जा आपली वापरली आणि अशा पद्धतीने आपण योगदान दिलं, मग हे यज्ञ, मग म्हणून त्याला त्यागाचं चक्र म्हटलंय. मग त्यातून काय होतं, पिकं येतात छान छान. मग त्यामुळं काय होतं, त्यांना म्हणजे यज्ञ केल्यामुळं पाऊस पडतो ऋतुचक्रामुळे. भगवंतांनी काय केलं, या भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा आपल्याला निर्माण केलं तेव्हा आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे देवता प्रशासकीय अधिकाऱ्यांसारखे नेमलेत, बरं का. ते सुद्धा आपल्यासारखे बद्ध जीव आहेत आणि मग ते आपापलं काम करतात, म्हणजे इंद्रदेवता पर्जन्य देतात, अग्निदेवता अग्नि, अशा पद्धतीने ही सगळी कर्म ते करतात. मग आपल्यासाठी मग ते हे ऋतुचक्र आहे, त्यानुसार पाऊस येतो, पावसामुळे हे धान्य खूप छान पिकतं आणि त्यातून जे पदार्थ धान्य अन्नधान्य फळ पालेभाज्या निर्माण होतं, तर त्याचं आपण जेव्हा ते शिजवतो आणि भगवंतांना ते म्हणजे शिजवलेलं अन्न आपण अर्पण करतो, तेव्हा भगवंतांनी खाल्लेलं उच्छिष्ट जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा काय होतं, ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण केलं तर आपली शुद्धी होते. मग असं हे त्यागाचं चक्र आहे. मग आता आपण हा भाग समजून घेतला, आता आपण पुढची स्लाइड वर जाऊ. हा त्याची बाजू हरे कृष्ण. अरे मी वाचायचं का माताजी? मी वाचते माताजी एक मिनिट. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. आहार शुद्ध सत्व शुद्धी सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती श्रुती लंबे सर्व ग्रंथानां विप्र मोक्षः. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो, शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमध्ये अतिसूक्ष्म वृत्तीचे शुद्धीकरण होते. जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी आवश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. म्हणजे आता काय सांगितलं, आपल्या आहाराचं महत्व किती आहे पहा. वेदामध्ये यज्ञ केल्यामुळे काय होतं, सगळ्या क्रिया शुद्ध होतात. म्हणजे काय की आहार यज्ञ केल्यामुळे आपण ती म्हणजे कृती आपण भगवंतांसाठी समर्पित कृती करतो की नाही, आणि त्यामुळे काय होतं की असं जे यज्ञाद्वारे निर्माण झालेलं म्हणजे अन्नधान्य आहे तर हे आपण जेव्हा भगवंतांना अर्पण करतो शिजवून आणि मग ते आपण ग्रहण करतो तेव्हा काय होतं, तर आपली शुद्धी होते. म्हणजे आपल्या स्मृतीची शुद्धी तर होतेच पण त्यातल्या अतिसूक्ष्म होती, म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्या टिश्यू सेल्स लेवलवर, इंग्लिशमध्ये त्याला असं म्हटलं टिश्यू किंवा सेल्स लेवलवर, तर असं शुद्धीकरण होतं त्या ऊतींचं आणि मग आपली जी स्मृती आहे म्हणजे आपल्यावर अनेक जन्मांची आपल्या हृदयावर आणि ज्या म्हणजे शुद्धी असतात किंवा आपल्या स्मृती म्हणजे ह्याच्यामध्ये, तर हे सगळं आपल्या अंतर्मधामध्ये ज्या स्मृती असतात, कारण मृत्यूनंतर आपला सूक्ष्म देह देखील आत्म्यासोबत जात असतो. मग त्यामुळं एखादी चिप जशी असते मायक्रोचिप, तसं सूक्ष्म देह पण म्हणजे आपलं मन बुद्धी आणि अहंकार हे जात असतात. मग त्यामुळे त्याची देखील शुद्धी होत असते आणि हा प्रसाद ग्रहण केल्यामुळं, आणि त्यामुळं काय होतं की आणि मग त्यामुळे काय होतं, मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. म्हणजेच काय, तो भगवंतांच्या या वर्तमान जीवनामध्ये जी भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे त्याचा विचार करू शकतो किंवा कृष्ण भावनेमध्ये दृढ होण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. म्हणजे प्रसादाचे हे महत्व आहे पहा. आणि हे कोण म्हणतात, तर भगवान श्रीकृष्ण स्वतः, म्हणजे जेव्हा ते चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात आले तेव्हा त्यांचे हे म्हणजे त्यांनी सांगितलेले हे विचार आहेत. म्हणजे काय की हा प्रसाद जो आहे भगवंतांना अर्पण केलेला, तर त्याद्वारे आपले एक प्रकारे शुद्धीच होत असते आणि आपली ज्या अशुद्धी आहेत हृदयावरच्या ह्या गळून पडत असतात. मग आता पुढे आपण बघूया की अजून भगवंत काय म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा वाचूया. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भगवत भक्त म्हणजे जे क्षणामध्ये धुडवायचा प्रयत्न करतात किंवा जे भगवंतांचे भक्त ते काय करतात, भगवंत अर्पण केलंच फळ म्हणजे प्रसाद असतो म्हणजे किंवा अन्न असतं, तर ते अर्पण केलेलं जे भगवंतांचं उच्चिष्ट आहे तर ते ग्रहण करतात आणि त्याद्वारे आपल्या पापापासून मुक्त होतात असं म्हटलंय. म्हणजे इतकं महत्व, सर्वप्रथम यज्ञ अर्पण केलं म्हणजे आपण करतो तर भगवंतांना आपण ह्या म्हणजे आपण जो त्या म्हणजे आपलं यज्ञ म्हणजे आपलं विहित कर्म म्हणजे आपलं कर्तव्य कर्म म्हणजे यज्ञ त्याला म्हटलंय. तर मग असा यज्ञ आपण करतो म्हणजे आता जो म्हणजे वैश्यवर्णाचा व्यक्ती आहे तर तो काय करेल, अन्नधान्य म्हणजे किंवा हे करू तर ते अर्पण केलेलं त्यांना जे अन्न आहे तर ते म्हणजे
प्रसाद म्हणून ग्रहण करेल आणि आपण त्याच्याकडून व्यापार स्वरूपात ते घेणार अन्नधान्य हुकणीचे कुणी आपण आहोत प्रजाजन असा तो म्हणजे साधारण संकल्पना आहे. तर मग आपण ते अन्न शिजवून काय करू तर ते जेव्हा भगवंतांना आपण अर्पण करू आणि मग तो प्रसाद ग्रहण करू तेव्हा काय होईल आपली सर्व पापापासून मुक्ती होते. म्हणजे असं जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो अन्यथा काय होईल आपली इंद्रिय तृप्ती म्हणजे जी आपल्या भूक लागली म्हणजे आपल्याला आपली इंद्रिय तृप्ती आपल्याला करायची म्हणजे आपल्या तर वेगळ्या चवी म्हणजे काय म्हणतात जिव्हा म्हणजे ज्याला म्हणतो जिव्हा लोळलेली तर त्यासाठी जर आपण प्रयत्न केला आणि फक्त अन्न भक्षण केलं तर ते पापच भक्षण होईल असं का म्हटलंय तर भगवंतांच्या कृपेमुळेच हे सगळं आपल्याला मिळतं हे देवदेवता किंवा हे सगळे आहेत. तर म्हणजे पर्जन्यवृष्टी योग्य वेळी होते किंवा योग्य वेळी सूर्य कसून प्रकाश मिळतो आपल्याला त्याद्वारे अन्नधान्य पिकतं मग ह्या वनस्पतीमध्ये रस निर्माण होण्यासाठी चंद्राचा प्रकाश आवश्यक असतो मग अग्नीची आवश्यकता असते योग्य ती उष्णता म्हणजे तर ते सूर्यापासून मिळते किंवा वेगवेगळ्या अग्निदेवतेद्वारे वेगवेगळे म्हणजे यज्ञ संपन्न केले जायचे मग असे सगळ्या देवदेवतांच्या म्हणजे हे कोण आहेत भगवंतांचे नित्य सेवक आहेत आपल्यापेक्षा ते उच्च कोटीचे पुण्यात्मा आहेत पण ते देखील आपल्यासारखेच बद्ध जीवात्मा आहेत मग त्यांच्याकडे काही भौतिक शक्ती भगवंतांनी प्रदान केलेल्या आहेत आणि त्याद्वारे हे सगळ्या वस्तू आपल्याला त्या आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असतो. मग जे भगवंतांकडून मिळाले ते भगवंतांच्या चरणी आपण अर्पण करून त्याची कृतज्ञता व्यक्त करून आपण त्यांना अर्पण केलेला प्रसाद ग्रहण केला तर भगवंतही संतुष्ट होतील आणि हे देवदेवता हो की नाही वेगळं करायला नको म्हणजे मुळाशी पाणी घातलं की सर्वच म्हणजे त्याचे जे म्हणजे अवयव आहेत ते सगळे संतुष्ट होणार मग देवदेवता देखील त्यांचे सेवक आहेत ते संतुष्टच होणार आहेत. मग असा विचार करून आपण त्यांना अर्पण केलेलं अन्न म्हणजे खरं तर ग्रहण करणं आवश्यक आहे. त्याऐवजी आपण काय करतो तर आपण स्वतःच्या भौतिक प्रकृतीमध्ये आलो की असं काही विचार करत नाही आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी म्हणजे आपण भोजन ग्रहण करतो मग असं जर केलं तर आपण ते पाप खाल्ल्यासारखं होईल किंवा चोरी केल्यासारखं होईल. म्हणजे काय की भगवंतांच्याकडून हे आपल्याला मिळालं मग त्यांना अर्पण करून त्यांनी खाल्लेलं उच्चिष्ट आपण जर खाल्लं ग्रहण केलं कारण भगवंत कसे आहेत परिपूर्ण आहेत पूर्णपणे आध्यात्मिक आहेत मग त्यांचं एक इंद्रिय सगळ्या इंद्रियांचं कार्य करतं. आपलं कसं आहे शरीर भौतिक आहेत आणि आपलं म्हणजे आपली इंद्रिय भौतिक आहेत अपूर्ण आहेत ती म्हणजे आपल्याला दूरवरचा तारा देखील पाहायला म्हणजे टेलिस्कोप लागतो किंवा मायक्रोस्कोप शिवाय आपण उघड्या डोळ्यांनी जीवाणू विषाणू पाहत इतके आपण अपूर्ण आहोत. मग भगवंत कसे आहेत त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या अर्चविग्रहामध्ये ते उपस्थित असतात आणि त्यांच्या डोळ्यांनीच ते प्रसाद ग्रहण करतात त्यांचं एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं काम करणार असतं. मग त्यांनी उच्चिष्ट म्हणजे जे केलं म्हणजे खाऊन हे केलेलं असतं त्यांचं उच्चिष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा निश्चितच आपल्यावरती कृपाच असते भगवंतांची आणि आपण शुद्ध होत जातो आपली पापकर्म गळून पडत जातात आपल्या कर्माच्या बंधनातून हळूहळू आपण मुक्त होत जातो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे नेहमी भगवंतांना अर्पण केलेलं अन्न प्रसाद म्हणून ग्रहण केलं पाहिजे. ते चित्रात दाखवले पहा म्हणजे नेहमी भगवत भक्त काय करतात अर्चविग्रह समोर असा प्रसाद त्यांनी ठेवलेला दाखवलाय पहा आणि त्यांना अर्पण केलेलं अन्नच म्हणजे प्रसाद म्हणून ग्रहण करतात अन्यथा काय होईल आपण पाप भक्षण केलं असं होईल. आपण पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो. हरे कृष्ण माताजी. जगतात तर या अन्नधान्यावर म्हणजे अगदी एखादा जर मांसाहार करत असेल व्यक्ती तर तो देखील म्हणजे तो जो प्राणी मारून तो भक्षण करणार आहे तर तो प्राणी सुद्धा वनस्पतींवरच जगतो हो की नाही. म्हणजेच काय की सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात आणि मग अन्य म्हणजे हे सगळं जे धान्य आहे हे कशापासून तयार होतं तर पावसापासून आणि पाऊस कशापासून तर यज्ञापासून म्हणजे आपलं विहित कर्म आपलं कर्तव्य कर्म आपण जे करतो समर्पित कृती यज्ञ म्हणून तर त्यामुळे आणि मग यज्ञ म्हणजे त्यामुळे काय म्हटलं यज्ञ विहित कर्मापासून होतो म्हणजे हे असं चक्र आहे. आता आपण समजून घेऊ की आता क्षत्रियासाठी यज्ञ काय आहे तर त्याचं यज्ञ म्हणजे काय आहे तर त्याने युद्धामध्ये लढणं हे यज्ञ आणि त्याचं यज्ञ कुंड म्हणजे काय आहे तर रणभूमी किंवा युद्धभूमी आहे आणि त्याची आहुती म्हणजे काय यज्ञाची तर त्याने सोडलेला बाण म्हणजे हे आपण समजून घ्या. म्हणजे जे यज्ञ कुंड आहे तर पूर्वीच्या काळी यज्ञ कुंड म्हणजे विष्णूचं मुख मानलं जातं शास्त्रानुसार आणि त्याच्यात आहुती दिल्या जात असत म्हणजे तर मग त्यानुसार प्रत्येकाचं यज्ञ
किंवा समर्पित कृती म्हणजे काय, ते विहित कर्मापासून उत्पन्न होतं. मग हे आपण इथे समजून घेऊ. म्हणजे तर त्यामुळं विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ किंवा आनंद प्रित्यर्थ काम त्यांनी करायचं. म्हणजे काय करायचं, तर अर्जुनांनी काय केलं पाहिजे, आपला यज्ञ संपन्न केला पाहिजे. म्हणजे काय, त्याने लढलं पाहिजे. मग हा भाग भगवंत इथे यज्ञ हा आपल्याला संकल्पना म्हणजे पुन्हा अर्जुनाला हे सगळं ज्ञान देत आहेत. आणि त्याद्वारे आपल्या विहित कर्मापासून कसा यज्ञ उत्पन्न होतो हे भगवंतांनी इथे अर्जुनाला मार्गदर्शन केलेले आहेत. म्हणजे आता विवाह येत नाही आपल्या 16 संस्कार, तर ते त्यामध्ये पण यामध्ये हीच भूमिका आहे की त्याद्वारे आपलं कर्तव्य कर्म ग्रस्थाश्रम किंवा ह्यातली पूर्ण केली जातात. म्हणजे तिथं म्हणजे विवाह कुंड हा यज्ञ मानला जातो. म्हणजे विवाहाचं जे यज्ञ कुंड असतं, तर तिथे म्हणजे म्हणजे ती त्याच्यामध्ये यज्ञ कुंड म्हणजे प्रत्यक्ष ती स्त्री असते. तर म्हणजे ते वीर्य पुरुषाचं म्हणजे ती म्हणजे आहुती असते. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे विवाह हा एक 16 संस्कारातला संस्कार आहे. तर तो विवाह यज्ञ अत्यंत महत्वाचा आहे गृहस्थाश्रम. अशा प्रकारे विष्णूंच्या संतुष्टीसाठी ते केलं जातं. म्हणजे इतकं पवित्र त्याला स्थान म्हणजे महत्व आहे. तर असेच सगळे आपल्या संस्कारांचं महत्व आहे की ती कर्तव्य कर्म आपण पार पाडत असतो. मग भगवंतांनी याद्वारे काय सांगितलं, म्हणजे तुझं कर्तव्य काय काय आहे, तर तू क्षत्रिय म्हणून तुझं यज्ञ म्हणजे काय केलं पाहिजे, तू युद्ध लढलं पाहिजे. मग आता आपण पुढे जाऊ. हा तर इथे आता हा भागवतातला 11व्या स्कंदातला 5व्या अध्यायातला 32वा श्लोक आहे. तर इथे जे आपले चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी आले, तर त्यांचा गुप्त उल्लेख या श्लोकामध्ये आहे. म्हणजे आधीच व्यासांनी आधीच लिहून ठेवलं होतं त्यांना दिव्य दृष्टी असल्यामुळे. आणि त्यामुळं म्हणजे पूर्ण सगळ्या म्हणजे कलियुगापर्यंत सगळे म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं होतं की कलियुग कसं असेल. कारण भगवंतांचं स्वतःच असते अवतारच आहेत ना, शक्त्यावेश अवतार. मग त्यांनी काय लिहिले पहा, यज्ञे संकीर्तन प्रायर यजंती ही सुमेधसा. म्हणजे हे जे संकीर्तन यज्ञ करण्यासाठी ह्यांचे आधी सगळे पार्षद येतील आणि त्यानंतर भगवंत येतील. त्यामुळे हे अद्वैताचार्य हे त्याचे म्हणजे हे विष्णू आणि शिव यांचा अवतार आहेत. त्यानंतर त्यांच्या शेजारी जे नित्यानंद प्रभू आहेत, तर ते म्हणजे बलरामजींचा अवतार आहेत. त्यानंतर पलीकडे लाल वेशातले जे आहेत ते दहादर पंडित, ते राधाराणींचा अवतार आहेत. आणखी पांढऱ्या वेशातले हात जोडलेले जे आहेत ते नारद मुनींचा अवतार आहेत. आणि म्हणून हा पंचतत्व प्रणाम मंत्र आहे. तो काय आहे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद. हा ह्याला काय म्हटलं जातं, पंचतत्व प्रणाम मंत्र. आपण गुरु शिष्य परंपरेतून आलेली भगवद्गीता अभ्यासतात, ब्रह्म गौडीय वैष्णव परंपरेतून आलेली. मग ह्यातले हे महान आचार्य आहेत. आणि भगवंतांनी स्वतः एका भक्ताच्या स्वरूपात म्हणजे संन्यासस्थ भक्ताच्या स्वरूपात येऊन हा महामंत्राचा म्हणजे संकीर्तन यज्ञाचा म्हणजे कलियुगासाठी नाम संकीर्तन यज्ञ हा आपण केला पाहिजे. कलियुगाचा धर्म कुठला आहे, तर नाम संकीर्तन यज्ञ. तर म्हणजे भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप हा केला पाहिजे आपण. आणि म्हणून त्यांनी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ह्या पवित्र महामंत्राचा म्हणजे जप करायला सांगितलं. आणि त्याद्वारे म्हणजे आता कलियुगाचा यज्ञ कुठला आहे, तर ह्या महामंत्राचा जप. आणि हाच एक जप आपल्याला ह्या कर्माच्या बंधनातून मुक्ती देऊ शकतो किंवा आपल्याला मोक्ष प्राप्ती देऊ शकतो किंवा भगवत धामाची किंवा भगवंतांची प्राप्ती करून देऊ शकतो. आणि दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. म्हणजे हरिर नाम केवलम अन्यथा गती, म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरी काही गतीच नाही, गती म्हणजे नाही, असा तो श्लोक आहे श्रीकृष्ण चा. म्हणजे त्यांनी जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले, तर असा तो श्लोकाचा सुद्धा चैतन्य चरितामृतामध्ये उल्लेख आहे. पुढे तो येईलच. तर ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की म्हणजे आताचा म्हणजे जो कलियुग आहे, तर त्याच्यासाठी यज्ञ आपला कुठं असणार आहे, तर जप यज्ञ. म्हणजे भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप किंवा संकीर्तन. म्हणजे काय, तर भगवंतांचा पवित्र महामंत्र आपण गायचा, त्याला म्हणायचं संकीर्तन. म्हणजे मृदुंग आणि गरताल ह्याच्या नाचून गाऊन जेव्हा म्हणतो तेव्हा ते दिव्य स्तरावरचं संकीर्तन होतं, आध्यात्मिक स्तरावरचं. म्हणून त्याला संकीर्तन नाम संकीर्तन यज्ञ असं म्हटलंय. म्हणजे सत्ययुगासाठी धर्म होता ध्यान योग करायचे, ध्यान आणि ते एकरूप व्हायचे भगवंतांशी. कारण ते वायू मर्यादा जास्त होती आणि लोकांना म्हणजे तितका वेळ म्हणजे असं त्या पद्धतीने म्हणजे शुद्धता सात्विकता होती त्यांना तितकी. त्यानंतर त्रेता युगामध्ये काय झालं की मोठे मोठे अग्नि यज्ञ संपन्न व्हायचे. आणि व्यापार युगामध्ये कसं भव्य अशा मंदिर पूजा. तसं सकलयुगाचा धर्म कोणता आहे, तर म्हणजे युग धर्म म्हणतात त्याला, तो म्हणजे जप यज्ञ किंवा नाम संकीर्तन यज्ञ असं म्हणतात. आणि आपण तो जर केला तर काय होईल, आपल्याला नक्कीच भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल. आता आपण पुढे जाऊ.
हाँ माता आपण जप यज्ञ करायचं आहे तर ह्याच्यावर विषयीचे शास्त्र संदर्भ आहे. तर 10वा जो अध्याय आहे तर त्याच्या 25व्या म्हणजे श्लोकामध्ये सांगितले यज्ञानाम जपयज्ञ उसमें म्हणजे भगवंतांनी आपले विभूती ज्या वर्णन केल्या 10व्या अध्यायामध्ये तर त्याचा 25व्या श्लोकामध्ये काय म्हणतात की यज्ञान म्हणजे सगळ्या यज्ञांमधला म्हणजे हे वेगवेगळे यज्ञ म्हणजे आपली कर्तव्य कर्म आहेत तर त्याचा या सगळ्या यज्ञांमधला जपयज्ञ म्हणजे मी स्वतः आहे म्हणजे भगवंत स्वतः आहेत ते आपण अनुभवणार आहोत. भगवंताची विभूती म्हणजे ऐश्वर कोणती आहे तर ते स्वतः भगवंत कसे उपस्थित आहेत सर्व भौतिक प्रकृतीमध्ये अशा स्वरूपात. तर जपयज्ञ म्हणजे भगवंत स्वतः आहे पहा म्हणजे असं. तर सूर्याचं तेज म्हणजे चंद्राचं तेज म्हणजे भगवंत अशा अनेक त्याचे ऐश्वर आणि विभूतींचं वर्णन आपण तिथे अभ्यासणार आहोत. मग आपण म्हणून काय केलं पाहिजे तर भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप करायला हवा. आपला जो युगधर्म आहे किंवा कलियुगातला आपला जपयज्ञ आपण करणं आवश्यक आहे. त्याद्वारे आपण भगवंतांची म्हणजे संतुष्टीसाठी कार्य आपल्याकडून ते संपन्न होईल किंवा आपला तो यज्ञ ठरेल आणि त्याद्वारे भगवंतांची आपल्यावर कृपा होईल. आणि तो करण्यापूर्वी आपण पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणून मग हा जप केला पाहिजे. मग त्याद्वारे काय होईल आपण या महान आचार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मग आपण त्या आपल्या ह्या जपाला जर प्रारंभ केला तर काय होतं ते गुरुतत्व आहे. गुरुतत्वाला आपण अशा पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करून हा जप आपण करायचा असतो. मग अशा पद्धतीने आपण केला कारण आपण गुरु शिष्य परंपरेतून आलेली भगवद्गीता किंवा असं अभ्यासतो आहोत. तर मग आपण काय केलं पाहिजे नेहमी काय गुरु कोण असतात तर प्रामाणिक प्रतिनिधी असतात भगवंतांचे म्हणजे भगवंतांपासून ते भिन्न नाहीत. गुरु तत्व म्हणजे म्हणून ते भगवंतांशी एकरूप झालेले असतात. आणखी भगवंतांचे ते प्रामाणिक प्रतिनिधी किंवा गुप्त प्रतिनिधी मानले म्हणून आपण गुरूंचे आशीर्वाद घेतले पाहिजे. गुरुंना शरण गेलं पाहिजे आणि गुरूंना स्मरण करून म्हणून पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणून आपण काय केलं पाहिजे भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला पाहिजे. आता आपण पुढचा श्लोक घेऊया हरे कृष्ण. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता कर्मफल आहे तर त्याच्यावरची आसक्ती आपण त्यागली पाहिजे. म्हणजेच काय की आपण जेव्हा एखाद्या म्हणजे गोष्टीचं म्हणजे फळ म्हणजे इच्छित फळ आपल्याला म्हणजे मिळावं म्हणून जर आपण कर्म केलं तर सकाम कर्म झालं हो की नाही म्हणजे आपण आसक्त झालो. मग भक्तासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर भगवानच असतात म्हणजे आणि भगवंतच काय करू शकतात तर आपल्याला मुक्ती देऊ शकतात बरं का. मग जो मनुष्य म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कुठल्याही कर्मफळावर आसक्ती न ठेवता फक्त कृष्णांच्या प्रीत्यर्थ किंवा कृष्णांच्या आनंदासाठी असं आपलं कार्य म्हणजे यज्ञ संपन्न करतो. आपलं जे काही नित्यनेमाने तो कार्य करत असतो त्याला काय म्हणायचं कृष्ण भावना कर्म म्हणायचं. आणि मग तो काय करतो निश्चितच जीवनात मध्ये आपल्या प्रगती करत असतो. म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये सुद्धा म्हणून अर्जुनाला काय सांगितलं श्रीकृष्णाने तू माझ्या संतुष्टी प्रीत्यर्थ युद्ध कर का तर ते त्याचं कर्तव्य कर्म आहे. तर यज्ञ आणि श्रीकृष्णांची इच्छा होते म्हणजे सज्जन असणं किंवा अहिंसक असणं म्हणजे ही वैयक्तिक आसक्ती झाली एक प्रकारे अर्जुनांची हो की नाही. मग परमेश्वरासाठी जेव्हा आपण कर्म करतो आणि फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करतो त्याला काय म्हणतो निष्काम कर्मयोग किंवा ते काय होतं कृष्ण भावना भावित कर्म होतं. म्हणून काय कृष्णांनी सांगितलेलं कर्म आपण केलं तर ते काय होईल सर्वोच्च असं म्हणजे सर्वश्रेष्ठ असं कर्म होईल किंवा परिपूर्ण कर्म होईल. मग असा यज्ञ कर्मांसारखे वैदिक कर्मकांड पण आपल्याला सांगितलेत वेगवेगळे वेदामध्ये. पण त्या म्हणजे ती इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली जर आपण अशी केली तर ती काय होतं त्याने की आपली जी अनेक म्हणजे वेदांचं अध्ययन करणारे जे असतात तर ते काय करतात हे वेगवेगळे यज्ञ सांगितलेत थोडे वेदांमध्ये. तर वेद म्हणजे काय आहेत तर कर्मकांड आहेत उपासना कांड आहेत भक्तिकांड आणि ज्ञानकांड असं सगळंच आहे. मग काही यज्ञ सांगितलेत तर त्याद्वारे काय होतं वेगवेगळ्या देवतांना त्यांच्या संतुष्टी प्रत्यर्थ केले तर आपली गतजन्मीची पापकर्म नष्ट होतात. पण त्याद्वारे आपण पुण्यकर्म असतं ते सगळं प्राप्त करतो आणि आपल्याला उच्च लोकात प्राप्ती होते. पण पुन्हा ते क्षीण झालं की आपल्याला पुन्हा मर्त्य लोकात म्हणजे पृथ्वी लोकात येऊन पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. म्हणजे शुद्धीकरण आपलं होतं पण कृष्ण भावना कशी ह्याच्याही पलीकडे आहे. म्हणजे वेदांचं उद्दिष्ट कृष्णांना जाणणं आहे म्हणजे काही लोक यातच गुंतून पडतात म्हणून त्याला कर्मकांड असं म्हटलंय. वैदिक कर्मकांडात गुंतून सकाम कर्म म्हणजे काय पुण्य त्यांना प्राप्त करून घेतात ते आणि पुन्हा पुन्हा इंद्रिय तृप्ती म्हणजे त्यांना उच्च लोकात स्वर्ग लोक म्हणजे पृथ्वीपेक्षाही चांगली चांगली तिथं म्हणजे अशी सुख आहेत तर ती उपभोगतात आणि ते पुन्हा पृथ्वीवर येतात म्हणजे असं होतं. मग ह्या कृष्ण भावना भावित कर्म कसं आहे तर ह्या शुभ
शुभाशुभ सगळ्या कर्मांच्या पलीकडं कर्मफळांच्या पलीकडं नेणारी आहे असं दिव्य कर्म आहे. म्हणून कृष्ण भावना भावित जो मनुष्य असतो ना त्याला कुठल्याही फळाची आसक्ती नसते आणि तो काय करतो त्यांना हे जाणलेलं असतं की भगवंत हे सर्वोच्च निरंतरक आहेत परम परमेश्वर आहेत म्हणजे गोविंदम आदि पुरुषम ब्रह्माजींनी म्हटले ब्रह्मसंहितेमध्ये किंवा सर्व कारणांचे कारण कोण आहेत तर भगवंत स्वतः आहे. मग तो त्यांना ह्याला ज्ञान त्याला हे असतं आणि त्यामुळे तो काय करतो श्रीकृष्णांचे संतुष्टी प्रत्यर्थ कर्म करत असतो आणि प्रत्येक कर्म तो कसं करतो अनासक्तीने करतो म्हणजे प्रत्येक कर्म करताना कृष्णांच्या आनंदासाठी कृष्णांच्या पवित्र महामंत्राचा जप करून त्यांच्या संतुष्टीसाठी तो कार्य करतो आणि म्हणून असा जो असतो अनासक्त कर्म करणारा त्याला नक्की परमेश्वर प्राप्ती होते असे भगवंत स्वतः सांगतात. पहा मग इथे चित्रात दाखवलं म्हणजे श्रील प्रभुपादांनी काय केलं भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप प्रसार प्रसार वैदिक ज्ञानाचा केला आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं ज्या देशांमध्ये भगवंत म्हणजे कोण श्रीकृष्ण म्हणजे कोण माहिती देखील नव्हते किंवा कृष्ण भक्ती म्हणजे काय भगवद्गीता म्हणजे काय माहिती नाही ज्यांना त्यांना त्यांनी पवित्र महामंत्राचा जप सांगितला आणि अनेक हजारो लाखो शिष्य बनवले. पहा मग असा जो असतो अनासक्त म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी केवळ प्रत्येक कर्मफळामध्ये आसक्तही नाही आणि पूर्ण अनासक्त म्हणजे अशा पद्धतीने राहून जो कार्य करतो तो निश्चितच काय होतो भगवंतांच्या कृपेस प्राप्त होतो हे आपण शिकलो. मग आता पुढे जाऊ. हा हरे कृष्ण माताजी संस्कृत वाचा. हा वाचते ना. यद्दाचरति श्रेष्ठस्त तत्त देवोतरो जना सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हरे कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्याने ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे काय की समाजामध्ये आपण पाहिलं बघा की आचार्य असतात आपले गुरु किंवा आपले शिक्षक किंवा आता एखादा म्हणजे राज्याचा म्हणजे राजा आता पूर्वीच्या काळी राजे असतात किंवा आता आपल्या देशाचा एखादा नेता म्हणजे पंतप्रधान किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे असे काय की जे नेते आहेत तर त्यांचं काय करत असतात तर सामान्य जन म्हणजे एक चांगले उत्तम अधिकारी असतात असे जे असतात उच्च पदावर तर ह्यांचं कोण म्हणजे सामान्य जन आपल्यासारखे काय करत अनुसरण करत असतात बरं का. मग आता एखादे जे आचार्य आहेत त्यांनी सांगितलं की म्हणजे तुम्ही धूम्रपान करू नका पण ते स्वतः जर करत असतील तर लोक काय म्हणतील आम्ही देखील करू हो की नाही. म्हणजे काय की जेव्हा एखादी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः एखादं कार्य करते म्हणजे आणि त्यानुसार ते काय करते की त्याच्या अनुकरणीय कृत्याने जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सगळं जग कार्य करतं. म्हणजे काय ते चित्रात दाखवले पहा तर जी बदकांची आई आहे तर तिच्या पाठोपाठ तिची मुलं चालतात आणि तिच्यानुसार ते मार्गदर्शनानुसार चालतात. मग असंच असतो एखादा उत्तम श्रेष्ठ नेता जो असतो मग तो काय असतो तर तो काय करतो आपल्या म्हणजे आचरणाने शुद्ध आचरणाने जो शास्त्रसंमत आचरण करतो म्हणजे भगवंतांनी सांगितलंय की जो गुरु आहे किंवा जो आचार्य आहे किंवा सर्वोत्तम वरिष्ठ नेता आहे तर त्याला किंवा एखादा कुटुंब प्रमुख आहे समजा तर त्यानं काय केलं पाहिजे आपल्या शुद्ध आचरणाद्वारे काय केलं पाहिजे असा आदर्श घालून दिला पाहिजे की त्याचा कुटुंबातले सगळे व्यक्ती आचरण करतील तरुण पिढीला आदर्श बनतील लहान मुलांसाठी तो आदर्श ठरेल अनेक पिढ्यांसाठी तो आदर्श ठरेल किंवा अशा पद्धतीने समाजामधली सुद्धा अशी म्हणजे जी व्यक्ती असते तिने हे शास्त्रसंमत आचरण केलं पाहिजे आणि त्याद्वारे शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून त्यांनी स्वतः असा आदर्श म्हणजे प्रस्थापित केला पाहिजे तेव्हा तो म्हणजे आदर्श नेता किंवा उत्तम नेता ठरतो आणि लोकांकडून गणला जातो म्हणजे त्याची खूप स्तुती होते किंवा लोकांकडून तो आदर्शवत समजून त्याचं लोक अनुकरण करतात. मग हे सगळं का सांगतात भगवंत तर त्यांना असं म्हणायचं आहे की तू जर तुझं क्षत्रिय म्हणून एक उत्तम धनुर्धर आहेस तू उत्तम योद्धा आहेस म्हणून तो नामवंत असा उत्तम योद्धा म्हणून तुला ओळखतात मग तू जर तुझ्या आचार धर्माचं म्हणजे तुझं जे यज्ञ आहे क्षत्रिय म्हणून तुझं यज्ञ काय किंवा तुझं कर्तव्य कर्म काय तर तू लढलं पाहिजे युद्धामध्ये आणि ते जेव्हा तू करशील आणि तू जेव्हा लढशील तेव्हा तू एक आदर्श प्रस्थापित करशील येणाऱ्या क्षत्रियांसाठी येणाऱ्या तुझ्या पुढच्या पिढ्यांसाठी येणाऱ्या तुझ्या पुढच्या नातवंडांसाठी पुत्रांसाठी की तू एक उत्तम धनुर्धर आहेस आणि तू तुझं क्षत्रिय म्हणून कर्तव्य कर्म केलंस आणि तू युद्धामध्ये लढलास मग हे तू कर आणि तू काय कर दृढनिश्चयाने उठ आणि युद्धासाठी तू म्हणजे तयार हो आणि तू युद्ध दृढनिश्चयाने कर असं भगवंत सांगतात. मग आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण माताजी. घराने शाहीचा नाश.
मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे काय आता अनावश्यक संतान किंवा वर्ण संतान काय आपण ते पहिलं कोणतं युद्ध कौरव पांडवाचं युद्ध झालं त्याला. हरे कृष्ण. वर्णसंकर म्हणजे काय अनावश्यक लोकसंख्या म्हणजे आपण म्हणतो त्याला किंवा सामान्य म्हणजे समाजात जो असतो तर त्याची शांतता ती काय करते भंग करते म्हणजे सामाजिक अशांतता म्हणजे अशी निर्माण होते. म्हणजे शास्त्राने काही नियम सांगितलेत नीती नियम ते जर आपण म्हणजे जर प्रजा आचरण करत असेल तर काय होतं आपलं जे म्हणजे शांत आणि आपलं जे जीवन आहे ते असं चांगलं समृद्ध राहतं. म्हणजे असं जर आध्यात्मिक प्रगती करता अशी जी प्रजा असते ती संघटित होते. म्हणजे जर शास्त्राच्या नीती नियमांचं आपण पालन केलं तर मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतरित होतात ना म्हणून स्वतः मनुष्य रूपात तेव्हा त्यांनी देखील पहा या शास्त्राच्या विधिविधानांचं पालन केलं. मग ह्या वृत्त्यांची का आवश्यकता असते तर त्याद्वारे म्हणजे भगवंत सर्वांचे पिता आहेत आपण जाणतो पण भगवंतांची जबाबदारी म्हणजे नेता उत्तम सर्वोच्च नेता किंवा सर्वश्रेष्ठ नेता कसं असतं तो आधी सगळं आचरण करतो शास्त्राच्या नीतीमूल्यांचं तेव्हाच लोक त्याचं आचरण करतात. आत्ताच आपण अभ्यासलं मग भगवंतांनी स्वतः येऊन या नियमक तत्वांचं स्वतः आचरण केलं आणि ते दायित्व सुद्धा भगवंतांनी स्वतःकडे घेतलं. पहा त्याने उत्तम पिता म्हणून उत्तम पुत्र म्हणून त्यानंतर त्याने उत्तम राजा म्हणून कार्य केलं किंवा उत्तम गोकुळवासियांचा सखा म्हणून त्यांनी कार्य केलं प्रत्येक वेळी. आणि अशा पद्धतीनं नाहीतर जर नाही झालं आचरण असं तर काय होतं त्या नेत्याविषयी त्या व्यक्तीविषयी अनादर निर्माण होतो प्रजेला. म्हणजे समाजामध्ये नेहमी सुधारणा करण्यासाठी किंवा धर्मतत्वांची प्रतिष्ठापना किंवा पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत येतात. ते आपण पुढच्या अध्यायात अभ्यासणार आहोत. मग आपण हे बघितलं पाहिजे की आपण भगवंतांच्या पदचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. अनुकरण नाही करायचं. भगवंतांनी गोवर्धन लीला केली म्हणून आपण जर ठरवलं म्हटलं की मी भगवंताचा अवतार आहे आणि मग भगवंतांनी वयाच्या 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत उचलला म्हणून आपण जर ठरवलं तर शक्य होईल का आपल्याला. मग नाही ना. म्हणजे काय की आपण अनुकरण नाही करायचं तर आपण अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे श्रीमद भागवतात असं सांगितलंय की भगवंतांचं आपण म्हणजे नित्य प्रामाणिक सेवक आहोत म्हणून त्यांच्या आदेशांचं आपण पालन केलं पाहिजे आणि ते उपदेश आपल्या सगळ्यांसाठी कसे हिताचे असतात आणि त्याचं जर पालन केलं तर काय होतं निश्चितच आपल्याला भगवत प्राप्ती होते किंवा भगवंताच्या कृपेस आपण प्राप्त होतो. अन्यथा काय होईल एखादी जर केलं समजलं की मी स्वतः भगवंतांचा अंश आहे म्हणून भगवंतांचे म्हणजे शिवानी जसं विषप्राश केलं तर एखादा थेंब जरी पिला तरी मग आपला मृत्यू होईल की नाही. म्हणजे आपण अशा पद्धतीने अनुकरण नाही केलं पाहिजे तर आपण अनुसरण काही बंधू भक्त करतात बघा समाजामध्ये किंवा म्हणतात की मी भगवंतांचा अवतार आहे किंवा मी सामर्थ्यशाली व्यक्ती आहे. मग आपण त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही गोवर्धन लीला करू शकता का. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आजकाल कलियुगामध्ये हे सगळं अधर्माचं आणि पापाचरणाचं जे युग आहे तर इथं आपण अशा बंधू भक्तांपासून किंवा बंधू साधूंपासून सावध राहिलं पाहिजे हे पण आपण ह्याच्यातून शिकलं. म्हणजे भगवत शक्ती भगवंतांची शक्ती नसणारे असे जे तथाकथित अवतार आहेत त्याच्यापासून आपण सावधान राहिलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. हा माताजी वाचू. हरे कृष्ण. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता काय सांगितलंय खूप छान सुंदर संदेश आहे हा भगवंतांनी या श्लोकातून दिलाय. न बुद्धिभेदम जनयज्ञाना कर्म संगिना असं ते म्हणजे सुरुवात आहे त्या श्लोकाची. तर याचा अर्थ काय की बुद्धी विचलित होईल असं म्हणजे जो नव साधक आहे की जो भक्तीमध्ये भक्त असतात म्हणजे तर त्यांना ते इंद्रिय तृप्ती म्हणजे रममान असतं त्या भगवंताविषयी किंवा आपण स्वतः कोण आहोत भगवंत कोण आहेत ह्या ज्ञान हे जे त्यांचं नातं असतं भगवंतांशी झालेला असतो. आणि मग असा जो अज्ञानी मनुष्य असतो तो जेव्हा येत असतो म्हणजे भगवंतांकडे येण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याला हे अज्ञान असतं सगळं आणि म्हणजे ज्ञान नसतं भगवंताविषयी किंवा स्वतःच्या रूप स्थिती त्याला आकलन दिलं नसतं. मनुष्य मन असतं ते विचलित म्हणजे होऊ नये म्हणून विद्वान व्यक्ती विद्वान जे कोण ज्याला हे ज्ञानाने
जाणले की भगवंत आपले नित्य स्वामी आहेत आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत आणि आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य म्हणजे असा जो कृष्ण भावना व्यक्ती आहे तर त्यांना त्यांचं कर्म थांबेल म्हणजे ते कर्मच त्यागून टाकतील अज्ञानाद्वारे असं काही करू नये म्हणजे त्या व्यक्तींना म्हणजे अशा प्रेरित गोष्टी करायला त्यांना भाग पाडू नये किंवा असं कर्म थांबायला म्हणजे भगवंतांनी कुठेही भगवद्गीतेत असं सांगितलं नाही पुढे आपण असणार होतो 8.7 मध्ये की भगवंत कुठेही आपल्याला कर्म थांबवा नाही म्हणत कर्म त्यागा नाही म्हणत भगवंत काय म्हणतात तुमचं जे काही कर्म आहे ते तुम्ही करत करत माझं चिंतन करा माझ्या स्वरूपावर तुम्ही मन केंद्रित करा तुम्ही माझ्या पवित्र महामंत्राचा जप करा आणि तुम्ही मला शरण येऊन तुमचं मन आणि बुद्धी माझ्यावर केंद्रित करून तुम्ही तुमचं कर्म मला अर्पण ठेवा तेव्हा निश्चितच तुम्हाला माझी प्राप्ती होईल आणि भगवंता माझी असं म्हणतात भगवंत स्वतः म्हणजे भगवंतांनी असं सांगितलं मग आपण जर त्यांना त्यांच्या आज्ञानामुळे म्हणजे त्यांना कर्म त्यागण्यास जर सांगितलं तर ते चुकीचं होईल या उलट आपण काय केलं पाहिजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रत्यर्थ आपण काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी आपण मग काय करावं लागेल तर आपण भक्तिभावानं प्रत्येक कर्म आपण कृतीद्वारे करून म्हणजे प्रायोगिक तत्वावर श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कृष्ण भावनेचा विकास आपला पण व्हावा भक्तिमार्गावर आपण दृढ व्हावं म्हणून आपण कार्य केलं पाहिजे आणि असं कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला आपण जर जेव्हा म्हणजे गुंतवून ठेवलं किंवा निमग्न केलं किंवा युक्त केलं तर काय होईल त्याद्वारे आपण हा आदर्श प्रस्थापित करू आणि त्यातून काय होतील हे सगळे जे अज्ञानी भौतिकतेमध्ये लिप्त असलेले मनुष्य आहेत की जे भक्तिभाव भक्तीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत कृष्ण भावनेमध्ये तर त्यांना म्हणजे ती प्रेरणा मिळेल आणि त्याद्वारे ते पण आपली जी म्हणजे आपली इंद्रिय आहेत किंवा आपलं मन आहे आपली बुद्धी आहे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी म्हणजे प्रत्येक कर्म करून गुंतवण्याचा प्रयत्न करतील आणि ते कृष्ण भावनेमध्ये हळूहळू दृढ होतील आणि मग काय होईल हळूहळू ते म्हणजे ज्ञान अर्जित करतील आणि आपलं विहित कर्माचं पालन करत सर म्हणजे प्रत्येक गोष्ट ते म्हणजे प्रत्येक आपलं कर्म यज्ञ म्हणून कृष्णांच्या संतुष्टीसाठी म्हणजे आपलं प्रत्येक कर्म ते अर्पित करतील तर मग हे आपण केलं पाहिजे म्हणून भगवंत इथं काय सांगतात एखादा जो आदर्श नेता आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे किंवा एखादा कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे किंवा असा जो कृष्ण सेवक साधक आहे त्यांना आपल्या भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे प्रत्यक्ष सेवेद्वारे म्हणजे प्रायोगिक तत्वावर म्हणजे आचरणाने आपल्या अशा अज्ञानी भौतिकतेमध्ये लिप्त असलेल्या लोकांना कृष्ण भावनेमध्ये येण्यासाठी त्यांची आपल्या स्वतः म्हणजे आपल्या स्वतःच्या कर्मांद्वारे आणि आपल्या सेवांद्वारे त्यांची ती कृष्ण भावना विकसित करण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे आणि स्वतःला अशा भक्तिमय प्रेमय सेवेमध्ये युक्त करून अशा कार्यामध्ये युक्त करून ते प्रयत्न केले पाहिजेत ना की त्यांचं कर्म थांबवण्यास त्यांना प्रेरित करायचं हा भाग आपण शिकलो आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण. नित्यहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे आपण समजून घेऊया की मिथ्या अहंकार म्हणजे खोटा अहंकार म्हणजे काय तर आपण म्हणजे भगवंतांचे अंश आहोत हा आपला खरा अहंकार म्हणजे जीवात्मक अंश आहोत हा असणं म्हणजे आपण भगवंतांचे एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत आणि आपण भगवंतांचे अंश आहोत हे वाटणं म्हणजे आपला अहंकार झाला म्हणजे वास्तविक अहंकार झाला. पण मिथ्या अहंकार म्हणजे काय आपण स्वतःला शरीर म्हणजे स्वतःला शरीर समजतो आपण आणि मग आपण काय समजतो की मी म्हणजे कुणीतरी शरीर आहे आणि मग माझ्या उपभोगासाठी या सगळ्या म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या ज्या गोष्टी आहेत भौतिक प्रकृतीमध्ये त्या आहेत आणि आपण त्याचा उपभोग घेतो म्हणजे आपण स्वतःलाच करता मानतो आणि मग ही कर्म असतात ती वास्तविक कुणाकडून केली जातात तर प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्व रज तम ह्याद्वारे केलेले असतात म्हणजे त्यापैकी जो कुठला गुण प्रभावी असतो तो जीवात्मा तेव्हा काय होतं प्रकृती आपल्याला एक शरीर प्रदान करते आपल्या पूर्वकर्मानुसार मग कोणाला मांजराचं शरीर मिळेल कोणाला डुकराचं शरीर मिळेल कोणाला वाघाचं कोणाला मनुष्याचं कोणाला देवतेचं मग त्यानुसार मग आपण ती कर्म करत असतो त्या त्या म्हणजे शरीरानुसार मग ती कशी करतो तर प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली करतो मग ती करत असताना काय होतं तर आपण जी कर्म करतो तर ती प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे केले जातात आपण म्हणजे आपण काय होतो ह्या मिथ्या अहंकाराने म्हणजे मी म्हणजे शरीर आहे आणि असं समजतो आपण आणि ह्या प्रभावाने मोहित होतो आणि आपण स्वतःलाच करता मानतो आणि त्यामुळे काय होतं जेव्हा आपण स्वतःला करता मानतो तेव्हा काय होतं भगवंतांची मायाशक्ती अशी प्रबळ आहे की तिच्या आपण आधिपत्याखाली येतो आणि जेव्हा आपण भगवंताला करता मानतो तेव्हा काय होतो आपण भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीच्या आधिपत्याखाली येतो आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं की काय होतं आपण ह्या मायाच्या 3 गुणांपासून हळूहळू कर्मबंधनातून ह्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होत जातो. हा फरक आपण इथे समजून घेऊया. मग मिथ्या अहंकार काय असतं की त्याला दृढ विश्वास असतो या व्यक्तीला की म्हणजे त्याला हे माहितच नसतं
असतं की ही सगळी भौतिक प्रकृती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. म्हणजे भौतिक प्रकृती सुद्धा कोणी निर्माण केली? भगवंतांनी. आणि तिचं नियंत्रण त्यांची मायाशक्ती, म्हणजे त्यांची जी बहिरंगा शक्ती आहे, तर तिचं म्हणजे भौतिक शक्ती आहे, तिचं नाव आहे बहिरंगा शक्ती, तर तिच्या नियंत्रणाखाली असते. म्हणून मिथ्याहंकारी माणूस काय करतो, जे काही कर्म करतो तर त्याला वाटतं की हे सगळं मीच केलंय, म्हणजे हेच त्याच्या अज्ञानाचं लक्षण आहे फार मोठं. त्याला हे माहितच असतं की हे आपलं स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीर हे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करते. म्हणजे त्याला काय वाटतं की ही सगळी शारीरिक मानसिक ही सगळी कार्य कृष्ण, म्हणजे ही सगळी आहे ती माझ्यामुळेच घडतात. पण ही प्रकृतीची निर्मिती असते भगवंतांच्या आज्ञेनुसार, कर्मफल सिद्धांतानुसार. आपलं पूर्वकर्म जे आहे त्याचे साक्षी असतात भगवंत आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात असतात. 15.15 श्लोक म्हणजे मध्ये आपण शिकणार आहोत. आपल्या कर्मांचं ते नियंत्रण करत असतात आणि आपल्या कर्माचे साक्षी असतात, बरं का. आणि आपल्याला ह्या जन्मात वर्तमान जन्मात कर्म करण्यासाठी आवश्यक स्मृती, ज्ञान किंवा विस्मृती, जे म्हणजे जे विस्मरण व्हायला पाहिजे तर ते देण्याचं काम भगवंतच करत असतात. मग असे जे असतात तर ते काय म्हणजे ते म्हणजे त्यांच्या मग संतुष्टीसाठी जेव्हा आपण ही कार्य करू, म्हणजे आपण कृष्ण भावने मध्ये दृढ होऊन श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपण खरं तर नियुक्त व्हायला पाहिजे. पण आपण अज्ञानाने हे विसरतो की भगवंत हेच आपल्या इंद्रियाचे स्वामी आहेत आणि भगवंतांच्या आपण म्हणजे अशा संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. आणि मग आपण काय करतो, इंद्रिय तृप्तीचे असे दीर्घकाळ इंद्रिय तृप्तीची कार्य करतच राहतो. आणि ह्या सगळ्या मिथ्याहंकाराने आपण मोहित गेलो, म्हणजे होत गेलो की काय होतं, आपण भगवान श्रीकृष्णांचे असलेला आपला जो शाश्वत संबंध आहे या भौतिक प्रकृतीमध्ये असे मोहित होतो, असे गुंत की आपण हे विस्मरणच होतो आपल्याला. म्हणजे आपण हे विसरूनच जातो की भगवंत आपले स्वामी आहेत, भगवंत आपले म्हणजे पिता आहेत, प्रपिता म्हणून आपण त्यांना म्हणतो. आणि पिता म्हणजे आपले ब्रह्माजी, ब्रह्माजींनी आपली निर्मिती केली. पुढे आपण ते अभ्यासणार आहोत 5व्या अध्यायामध्ये. तर मग भगवंतच आपले सर्व काही आहेत आणि आपण जे पुत्र पुत्रवत आहोत आपण त्यांना, हे सगळं आपलं नातच विसरतो. आपण त्यांची जीवांश आहोत आणि मग आपला ह्या शाश्वत संबंधांचं आपल्याला विस्मरण होतं या इंद्रिय तृप्तीमध्ये किंवा ह्या भौतिक जगतामध्ये. आणि आपण काय करतो, मग अशा पद्धतीने हा तीन गुणांद्वारे बाधित होऊन ह्या स्वतःलाच करता समजतो. आणि ही तीन गुण जे आहेत ते काय करतात, आपल्याकडून मग त्या गुणांच्या प्रभावाखाली तसं तसं कर्म आपल्याकडून भौतिक प्रकृती करून घेते. भौतिक प्रकृतीच्या मायाशक्तीच्या आपण आधिपत्याखाली येतो. आता आपण अर्जुन म्हणाला, हे विष्णू वंशज, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पाप करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाच्या मनात पुन्हा संभ्रम झाला निर्माण की मग हा जर जीव भगवंतांचा अंश, मग त्याला इतकी सगळी अशी इच्छा नसताना सुद्धा बळेबळे पापकर्म कशाला करावीशी वाटतात, का बरे तो प्रेरित होतो असं त्याला वाटतंय. मग आता भगवंत काय उत्तर देतात पहा. मग आता हे जीव म्हणजे आपण कोण असतो, भगवंतांचा आपण अंश आहोत. मग आपण कसं आहोत, मुळात आध्यात्मिक असं विशुद्ध म्हणजे शुद्ध, अगदी सगळ्या भौतिक कल्मशापासून मुक्त असं शुद्ध सत्व आहोत, बरं का. मग आपण भौतिक जगाच्या पापांपासून कधी प्रभावित होत नाही. पण जेव्हा आपण भौतिक प्रकृतीमध्ये येतो तेव्हा काय होतं, आपण निश्चित पाप करतो. म्हणजे आपण भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या आधिपत्याखाली येतो आणि त्या प्रभावाद्वारे आपण काय करतो, तसं कर्म करतो. मग असं आचरण करायची आपल्याला इच्छा पण नसते, मग तरी देखील आपण हे करतो. मग हे काय म्हणजे हे जे आहे तर ही का पाप करण्यासाठी आपल्याला म्हणजे भाग पाडलं जातं. आणि मग ही पापकर्म म्हणजे जी करण्यास आपल्याला म्हणजे आपण असं जर म्हटलं की अंतर्यामी आपले भगवंत आहेत, मग ही पापकर्म करण्यासाठी मग हे परमात्मा स्वरूपातले भगवंत तर प्रेरित करतात का आपल्याला, असं वाटेल हो की नाही आपल्याला. तर हे चुकीचं आहे, बरं का. म्हणजे भगवंत कुठलं पापकर्म आपल्याला करण्यासाठी म्हणजे परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयस्थ असतात ते कधीही म्हणजे ते प्रेरित करत नाहीत. तर ते काय होतं, तर हे आपण आता पुढच्या श्लोकात समजून घेणार आहोत. त्याची पुढचा श्लोक घेऊ. संस्कृत वाचू. धूमेना वियते वहिर यथार्दर्शो मलेन च यतुबेना वृतो गर्भस्तता तेने दमावृतम. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नि, धुळीने आरसा आणि वारेने गर्भवेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता खूप छान आहे, हे लक्षात घेऊया सगळ्यांनी. तर आपण मग येतो, मग इथे काय होतं,
तर भौतिक सृष्टीचा जीव जेव्हा संपर्कात येतो तेव्हा काय होतं, कृष्णांशी जे असलेलं शाश्वत भगवत प्रेम किंवा नातं सगळं त्याला व्यवस्थित माहिती असतं. पण तो जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये येतो तेव्हा हे जे शाश्वत विशुद्ध प्रेम आहे भगवंताविषयीचं त्याला, त्याचं रूपांतर तो रजगुणाच्या संपर्कात येतो आणि त्याचा संग केल्यामुळे काय होतं, त्याचं रूपांतर कामविकारात होतं. बरं का, म्हणजे जसं आंबट चिंचेमुळं दुधाचं दही होतं की नाही, अगदी तसंच होतं. मग ह्या भगवंतांशी म्हणजे जीवाचं जे असं प्रेम भावनेचं रूपात म्हणजे जी प्रेम भावना असते किंवा जे विशुद्ध प्रेम असतं भगवत प्रेम, तर त्याचं रूपांतर कामविकारात होतं आणि मग ह्या वेगवेगळ्या आसक्ती इच्छा वासना आपण ज्या म्हणतो ना ह्या निर्माण होतात. आणि मग ह्याची तृप्ती नाही झाली तर त्याचं क्रोधामध्ये रूपांतर होतं. आपण काल ते चक्र अभ्यासलो, मग क्रोधाचं रूपांतर मोहात, भौतिक म्हणजे मोहामुळे ह्या आपण गुंततच राहतो या भौतिक गुंततेमध्ये. आणि मग जीवाचा महाशत्रू म्हणजे हा कोण आहे, काम असं म्हटलंय. म्हणजे काय होतं तर म्हणजे क्रोध सुद्धा काय ह्या तमोगुण प्रतीक आहे, हो की नाही. म्हणजे आपण रजोगुण आणि तमोगुणामध्ये असे गुरफटून जातो या भौतिक जगात आणि त्याद्वारे मग आपलं पतन होतं. काल आपण अंधकूपामध्ये कसे पडतो हे अभ्यासलं होतं या चक्राद्वारे, हो की नाही. आपली म्हणजे आसक्ती वाढते, मग आसक्ती वाढली की आपल्याला संमोहन होतं, मग बुद्धीचा भ्रम होतो, मग आपल्याला ती इच्छा पूर्ण झाली की भ्रमनिराश होऊन आपल्याला क्रोध येतो, त्याद्वारे आपण ती कृती करतो आणि त्याद्वारे मग हिंसा पण होईल किंवा आपल्याला क्रोध येणं हे सुद्धा तमोगुणाचं लक्षण आहे. त्याद्वारे काय होईल, बुद्धी आपली नष्ट होऊन आपलं पतन होईल. म्हणजे ते कर्म चांगलं असेल वाईट असेल म्हणजे जे काही होईल त्याद्वारे आपलं पतन होतं हे आपण अभ्यासलं होतं. म्हणजे आसक्ती असतात आणि ह्याद्वारे काय होतं की आपल्या अशा पद्धतीनं ह्या भौतिक प्रकृतीमध्ये कर्म होतं. मग हे कसं समजून घ्यायचं, तर ज्याप्रमाणे धुराने अग्री वेष्टी म्हणजे धुराने म्हणजे अग्नी वेष्टिलेला असतो, म्हणजे आतमध्ये धुकधुकी असते, आतमध्ये निखारे असतात, पण जेव्हा बाहेर धूर होतो तेव्हा काय होतं की धुराने पूर्ण त्याचं आच्छादलेलं असतं अग्नीला. किंवा आरशावर धूळ असेल तर आपलं प्रतिबिंब उमटत नाही पहा. किंवा जो गर्भ असतो तो कसा असतो, वाने वेष्टिलेला असतो. तर ही उदाहरणं दिलीत म्हणजे अशी जीवाची स्थिती असते. आपल्यावर रजो आणि तमोगुणाची ही आच्छादनं असतात आपण भौतिक प्रकृतीमध्ये येतो तेव्हा. आणि ती कशी असतात, ही कामाची म्हणजे काम रजोगुणामुळे काय होतं, प्रेमाचं भगवत प्रेमाचं रूपांतर कामामध्ये होतं. आणि कामामुळे काय होतं तर हे आसक्ती वासना इच्छा अनेक निर्माण होतात आणि त्याद्वारे काय होतं, या कामाद्वारे म्हणजे तमोगुण म्हणजे क्रोधाचं प्रकटीकरण होतं आणि अशा पद्धतीने आपण आच्छादलेले असतो असं भगवंत म्हणतात. मग आता हा जीवरूपी म्हणजे अग्नी म्हणजे आपल्याला म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला थोडीशी कृष्ण भावनेशी म्हणजे आपल्याला जाणीव असेल भगवंत आहेत किंवा असं जे थोडेसे आपण आसक्त असतो किंवा काय म्हणतो की भगवंतांच्या विषयी आपल्याला थोडं काही माहिती असतं, म्हणजे आपण त्याला आस्तिक म्हणू, क्षमा असावी आसक्त शब्द चुकून गेला माझ्या तोंडून, तर आपण म्हणजे जे असतो आस्तिक थोडेसे भगवंत आहेत आणि भगवंत म्हणजे म्हणजे देवाचं अस्तित्व आपण मानतो. मग हे जेव्हा थोडस आपल्याला असतं तर त्याची तुलना काय केली, धुराने आच्छादित अग्निशी केली. बरं का, मग हे प्रारंभिक अवस्थेमध्ये मग हे असतं आपलं ज्ञान असतं किंवा आपल्यामध्ये भगवत प्रेम असतं. मग ही कृष्ण भावनेतील प्रारंभिक अवस्था. मग आरशावर धूळ म्हणजे काय, तर आपला मनरूप आरसा आहे तो आध्यात्मिक मार्गांद्वारे स्वच्छ करायला आपण केला पाहिजे, म्हणजे प्रयत्न केला. म्हणजे काय, भगवंताच्या पवित्र महामंत्राचा आपण जप केला पाहिजे तर या अशुद्धी निघून जातील. म्हणजे हरिनामाचं कीर्तन म्हणजे भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप, त्यानं काय होईल, आपल्या मनावरची ही धूळ निघून जाईल, ही आच्छादन, हो की नाही. आणि त्याद्वारे काय होईल, आपलं स्वच्छ प्रतिबिंब म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीला आपण येऊ आणि भगवंतांची स्वरूप स्थिती जाणून घेऊ. म्हणजे वेदांचं उद्दिष्ट काय, तर आपली स्वरूप स्थिती समजून घेणं आणि त्याद्वारे भगवंतांची स्वरूप स्थिती म्हणजे भगवंतांना तत्वता जाणणं. मग याचं अजून उदाहरण काय की गर्भ म्हणजे जो वारेनं वेष्टिलेला गर्भ आहे, तर ही काय असहाय्य स्थिती दाखवली, म्हणजे तो त्या छोट्याशाच म्हणजे गर्भाशयामध्ये अशा पद्धतीनं असहाय्यपणे तिथं हालचाल करत असतो पहा. म्हणजे त्याला म्हणजे त्याची तुलना मग आता ही कशासाठी केली, तर ती तुलना वृक्षांशी केली आहे. म्हणजे वृक्ष सुद्धा जीवच आहेत की नाही, तर मग वृक्षाची तुलना कोणाशी केली आहे, तर गर्भामध्ये जो असहाय स्थितीत असलेला जो जीव असतो ना त्याच्याशी केली आहे. म्हणजे काय, तर ह्यावरनं त्याची असहायता, म्हणजे वृक्ष कसे असतात ते बहुप्रसव आहेत आणि त्यामुळे त्यांना अशा स्थितीत भगवंत ठेवतो. म्हणजे की त्यांना ना हलता येत नाही, ना चालता येत नाही, ना बोलता येत नाही, म्हणजे ते अत्यंत कामप्रवृत्त असतात. म्हणून म्हणजे त्यामुळे बघा, म्हणजे भरपूर बीज निर्माण होतं आणि भरपूर वनस्पती म्हणजे उत्पन्न होतात किंवा वृक्ष उत्पन्न होतात, ते काम प्रवृत्त असतात. म्हणजे तो एक त्यांचा गुण आहे. म्हणजे आपल्याला आपलं जे पूर्वकर्म असतं त्यानुसार जन्म मिळतो, मग एखाद्याला वृक्षाचा जन्म मिळतो असं ते आहे. आणि म्हणजे अशा कामप्रवृत्त लोकांना म्हणजे ते जवळजवळ चेतना शून्य असतात. का, तर त्यांच्या आच्छादलेले असतात चेतना अशा पद्धतीने ह्या कामामुळे, कामाच्या आच्छादनामुळे ते चेतना आच्छादलेले असतात, वेष्टिलेले असतात. मग आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली म्हणजे, आणि मग धुराने आच्छादित अग्नीची तुलना कोणाशी केली, मानवाशी केली. म्हणजे आपल्या हृदय
हृदयामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात म्हणजे कृष्ण भावनेची पुनर म्हणजे जी जागृती आहे तो करू शकतो. पण आपण जर प्रगती करायची असेल, आपल्याला हा आध्यात्मिक जीवनरूपी अग्नि प्रज्वलित करायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर तर धूर आहे ना, तो आपण म्हणजे कसा नष्ट होईल हा प्रयत्न केला पाहिजे. मग ह्या हा जो अग्नि आहे हा चेतवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरुंना शरण गेलं पाहिजे, किंवा एक शुद्ध भक्त त्याच्या आपण संघ म्हणजे साधू संघ आपण केला पाहिजे. आणि मनुष्य जीवनात योग्य वेळी आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरुंना शरण आलो तर काय होतं, आपण कृष्ण भावनेचं अनुशीलन करू शकतो, कृष्ण भावनेमध्ये येऊ शकतो. आणि मनुष्य जन्मासाठीच अनमोल संधी आहे. पहा हे जे इतर निम्न योनी आहेत म्हणजे पशु पक्षी हा भोग योनी आहेत, त्यांच्या संवेदना म्हणजे त्यांच्या चेतना आच्छादलेल्या असतात, ते कुठलेही असे प्रयत्न करू शकत नाहीत. पण मनुष्याला भगवंतांनी आपलं कर्म बदलण्याची संधी दिली. आपण भौतिकतेमध्ये लिप्त होतो आणि इंद्रिय तृप्तीची काम कार्य करत असतो, आपलं भगवंताची नातं असतं, त्याचं विस्मरण झालेलं असतं आपण, त्यामुळे आपण इंद्रिय तृप्ती करत असतो. पण आपलं हे कर्म आपल्याला बदलता येतं. म्हणजे काय, की जर एखाद्या आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात आलो किंवा आपण शुद्ध भक्तांच्या संपर्कात आलो, तर आपण हे कारण जाणू शकतो की माझ्या जीवनात येणारी सुख दुःख काय आहेत. आणि त्याद्वारे आपण जर कृष्ण भावनेमध्ये दृढ झालो आणि ज्ञान प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून अशा पद्धतीने आपण आज भगवद्गीता शिकतो हे घेतलं आणि ह्याद्वारे आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायला लागलो, तर आपण काय होतो, कृष्ण भावनेचं अनुशीलन करायला लागतो. की नाही आपण काय केलं पाहिजे, तर कृष्ण भावनेमध्ये दृढ व्हायचा प्रयत्न. आणि त्याद्वारे आपला जो शत्रू आहे त्याचं नाव काय, काम, त्याला आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. मग इथे भगवंत एवढं सगळं का सांगतात अर्जुनाला, तर अशा पद्धतीनं अर्जुनाची पण ही आसक्ती म्हणजे आपलं कुटुंब विषयी त्याची जी आसक्ती आहे तो म्हणजे काय, काम आहे. मग त्या शत्रूला आपण जिंकलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर अनासक्त झालं पाहिजे. आणि ते कशामुळे झालं पाहिजे, तर कृष्ण भावनेमध्ये दृढ म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे, भगवंतांना शरण गेलं पाहिजे आणि भगवंतांच्या आनंदासाठी आपलं कर्तव्य कर्म किंवा आपलं यज्ञ काय क्षत्रियाचा, तर लढणं युद्ध करणं, तर ते त्यानं केलं पाहिजे. असं जेव्हा तो करेल तेव्हा कामरूपी शत्रूवर विजय मिळेल. आता आपण पुढे जाऊ. ज्याप्रमाणे धुराने अग्नि, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. म्हणजे असं उदाहरण दिलंय की म्हणजे आपण हे पाहिलं की धुराने अग्नि म्हणजे हे मनुष्यासाठी सांगितलंय, म्हणजे आपल्या चेतना आच्छादलेल्या असतात. पण आपल्याला भगवंतांनी ही संधी दिली की आपलं कर्म बदलू शकतो आणि आपण कृष्ण भावनाभावित कर्म केलं तर निश्चितच काय होतं की फलदायी प्रक्रिया असतात, परिणाम असतात, ते थांबतात, कर्म बदलातून मुक्ती होते आणि त्याद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. म्हणजे ही सुसंधी किंवा अनमोल संधी आपल्याला मनुष्य जीवनात मिळते. अन्यथा काय होईल, आपण आपल्या कर्मानुसार मनुष्य म्हणजे मनुष्य काय होतो, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडू शकतो. मग तसं या जीवाला या कामांद्वारे आच्छादित केलेलं असतं. मग पशूंसाठी काय आहे, तर हे आरशाचं उदाहरण दिले पशु पक्ष्यांसाठी. आणि झाडांसाठी कशाचं, म्हणजे हे जे वनस्पती वगैरे आहेत यांचं म्हणजे वृक्ष यांच्यासाठी म्हणजे याचं उदाहरण दिले. तर गर्भामध्ये जो गर्भस्थ जीव आहे कि जो असहाय्य असतो, तर हे या वनस्पतींसाठी उदाहरण दिले. तर त्याद्वारे ते आच्छादलेली असतात, त्यांची चेतना आच्छादलेली असते या कामाद्वारे, त्याचं हे उदाहरण आहे. हरे कृष्ण. म्हणून हे भरतवर्ष, अर्जुन इंद्रियाचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून काय म्हणतात की हे भरतर्ष असं म्हणतात अर्जुनाला की इंद्रियाचं नियमन करण म्हणजे कर. तू म्हणजे काय की तू तुझ्या इंद्रियांचा निग्रह कर, म्हणजे तू आसक्त तुझ्या कुटुंबाविषयी झालायस, तुझ्या आपतेष्टाविषयी झालायत, पण हे तुझे देह संबंधी आहेत. आणि ही कुटुंबाविषयीची आसक्ती म्हणजे कामाचंच प्रतीक आहे. कुटुंबाविषयी आपल्याला जे वाटतं आसक्ती, तर हे म्हणजे काय आहे, तर हे कामाचंच एक प्रकारे प्रतीक आहे किंवा हे इंद्रिय तृप्तीचं म्हणजे एक लक्षण आहे. म्हणून ह्या इंद्रियांचं तू नियमन कर, म्हणजे ती संयमित कर. आणि हे पापाचं महान प्रतीक तू आधी म्हणजे ह्याचं हे होऊ नकोस, म्हणजे असं पाप करू नकोस, म्हणजे ही इंद्रिय तृप्ती होईल जर युद्धातून तू माघार घेतलीस, युद्ध तू लढला नाहीस, तर आपल्या आपतेष्टांच्या आसक्तीद्वारे म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आसक्तीसाठी, आपतेष्टांच्या आसक्तीसाठी तू केलेली इंद्रिय तृप्ती होईल. आणि महान एखाद्या क्षत्रियासाठी हे महान पातक होईल. मग असं महान म्हणजे असं पाप म्हणजे असं जे पातक आहे हे करण्या म्हणजे पासून तू काय कर, अशा महान प्रतीकांचा म्हणजेच काय, हे काम हे मोठा शत्रू आहे, म्हणजे त्याला महान प्रतीक म्हटले. पहा म्हणजे पुरोधात्मक उपमा आहे ही भगवंत
त्यांनी दिलेली, तर अशापासून तू काय कर, प्रारंभीच निग्रह कर, म्हणजे ते त्यागून टाक. आणि आत्मसाक्षात्कारचं ज्ञान म्हणजे मी कोण आहे, भगवंतांचा नित्य दास आहे, भगवंत माझे नित्य स्वामी आहेत. आणि तू काय कर, माझ्या संतुष्टीसाठी म्हणजे ज्ञानाचा विनाश करतो असं काम आहे तो. म्हणजे तू काय करतो, तर आपलं जे ज्ञान आहे, आत्मसाक्षात्काराचं जे ज्ञान असतं ना, तर ते म्हणजे काय आहे, तर आपण म्हणजे आत्म्याचं ज्ञान म्हणजे काय, आपण म्हणजे आपण शरीर नसून आत्मा आहोत हेच ज्ञान आहे. आणि विज्ञान म्हणजे काय, त्या आत्म्याची स्वरूप स्थिती आणि परमात्म्याशी आपला संबंध आहे, म्हणजे भगवंतांशी आपला काय संबंध आहे, आपण कोण आहोत भगवंतांचे हे जाणणं, म्हणजे आपण त्यांचे नित्य दास आहोत आणि भगवंत आपले नित्य स्वामी आहेत हे जाणणं म्हणजेच काय, ज्ञान आहे. मग ह्या ज्ञानाचा जो विनाश करतोय अशा आत्मसाक्षात्कार रूपी, तर त्याचा म्हणजे असा जो शत्रू आहे त्याचं नाव काय, काम. तर ह्याचा तू काय वध कर, म्हणजे तुझ्या ज्ञानरूपी शस्त्रांनी म्हणजे त्याला तू त्यागून टाक, किंवा त्याचा म्हणजे वध कर, किंवा त्याला नष्ट कर, असं भगवंत सांगतात. म्हणजे पहा, भगवद्गीता आपल्याला काय संदेश देते, तर आपण भगवंतांचे अंश आहोत आणि म्हणून आपण आपलं स्वरूप स्थिती ही जाणली पाहिजे आणि आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. म्हणजे कृष्ण भावना ह्याला म्हटलं जातं, म्हणजे आपल्या आयुष्याच्या अगदी प्रारंभापासून कृष्ण भावनेचं आपण म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मनुष्याला पूर्णपणे मग काय होईल, कृष्ण भावनावर काम करता येईल. म्हणजे इथे चित्रात दाखवले पा, आपल्या गुरुकुल जे आहेत इस्कॉनचे, तर इथं लहानपणापासून म्हणजे अगदी छोटे छोटे भक्त म्हणजे येत असतात, डिवोटीज आपले असतात, आणि ते त्यांना कृष्ण भावनेमध्ये दृढ करण्याचं म्हणजे त्यांना जे म्हणजे व्यावहारिक शिक्षण तर दिलंच जातं, त्याचबरोबर म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेनुसार त्यांना गुरुकुल मधून अशा पद्धतीचं आत्म्याला ज्ञान देणार, म्हणजे भगवत भक्तीचं विज्ञान किंवा अध्यात्म असं अध्यात्माचं ज्ञान, हे सगळं म्हणजे शास्त्र यांचं शिक्षण दिलं जातं. आणि त्याद्वारे काय केलं जातं, तर त्या म्हणजे त्यांना कृष्ण भावनेमध्ये दृढ होण्यासाठी आणि कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी अशा पद्धतीने म्हणजे त्यांना एक प्रकारे म्हणजे त्यांना त्यामध्ये म्हणजे त्यांना जी ही कला आहे की कृष्ण भावना भावित कर्म करायचं, तर यामध्ये पारंगत करण्यात येतं. म्हणून आपली जीवाची स्वाभाविक स्थिती काय आहे, तर भगवंतांची कृपा म्हणजे कृपेस प्राप्त होऊन आपली म्हणजे आपली स्वतःची स्थिती जाणणं आणि भगवंतांची स्थिती जाणणं, स्वरूप स्थिती म्हणजेच काय, की यासाठी आपल्याला अगदी प्रारंभीपासून म्हणजे कृष्ण भावनेचं खरं तर प्रशिक्षण म्हणजे आपण घेणं आवश्यक आहे. पण आपलं काय होतं की ह्या कामाच्या विकृत स्वरूपामध्ये आपण या भौतिक प्रकृतीमध्ये अडकून पडतो आणि मग आपली अधोगती होते. आणि म्हणून इथून पूर्वस्पदावर पुन्हा आपल्याला यावं लागेल. पहा, म्हणून कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की आपण जरी आत्ता ह्या क्षणापासून आपण सुरुवात केली आणि भक्तीच्या नियमक तत्वांचा आपण चार रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स सांगितले, सत्यता, स्वच्छता म्हणजे शौच ज्याला म्हणायचं, त्यानंतर करुणा किंवा सहानुभूती किंवा ज्याला अहिंसा आपण म्हणतो, आणि चौथं तत्व काय, तर आपण तपस्या केली पाहिजे, हे चार नियमित तत्वांचं आपण जर पालन केलं म्हणजे मांसाहार करायचा नाही आपण, ती करुणा झाली किंवा अहिंसा झाली, जीवाभूती सहानुभूती दाखवली, किंवा दुसरं म्हणजे आपण अर्थार्जन सत्य मार्गाने करायचं म्हणजे अवैध अर्थार्जन करायचं नाही, म्हणजे जुगार किंवा अशा कुठल्या मार्गाने अवैध मार्गाने, किंवा तिसरं म्हणजे काय की धूम्रपान किंवा अल्कोहोल यांचं आपण म्हणजे सेवन करायचं नाही, असे व्यसनाधीनता आपल्याला नको. आपलं शरीर कसं आहे, भगवंतांचं मंदिर आहे आणि तिथे भगवंत वास करतात, तर आपण त्याची स्वच्छता म्हणजे शौच आपण पाळलं पाहिजे. त्याचबरोबर तपस्या म्हणजे काय की गृहस्थ म्हणजे गृहस्थ जीवनामध्ये मनुष्याने आपलं जे म्हणजे कामजीवन आहे तर ते संयमित ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या पत्नी सोडून इतर कोणाशी कुठल्याही स्त्रीशी अवैध संबंध ठेवले नाही पाहिजेत. मग हे काय झाली, शौच पण झालं आणि तपस्या पण झाली. मग ह्या चार नियमक तत्वांचं जो कोणी पालन करून कृष्ण भावनेमध्ये दृढ व्हायचा प्रयत्न करतो भक्ती सेवेद्वारे किंवा भगवंताच्या म्हणजे भक्तिमय प्रेम्य सेवेला प्रारंभ करतो इंद्रियांचं संयमन करून, तर अशा प्रकारे मग तो कामरूपी शत्रू असतो, तर त्याचा वध करतो आणि तो भगवत प्रेम प्राप्त करू शकतो किंवा भगवंतांच्या कृपेस प्राप्त होतो. आता आपण पुढे जाऊया. हा मग त्याचे अर्थ वाचूया, याचा संस्कृत वाच. हा अर्थ वाचा तुम्ही. ओके. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, मनापेक्षा ही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा तर इथे इंद्रियाणी पराण्याहुल इंद्रियेभ्य परम मन मनस्तु बुद्धी यो बुद्धेर परस्त असतुसा. म्हणजे काय, तर इथं याचा अर्थ काय होतो की हे जे आपलं इंद्रिय म्हणजे इंद्रिय जी आहेत म्हणजे आपली
ही कार्य करणारी सगळी हा, तर ही जी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आपण अभ्यासली, तर ही जड प्रकृती म्हणजे आपलं हे शरीर आहे ना, तर हे म्हणजे हाड मांस या सगळ्यांचं बनलेलं आहे हो की नाही, तर हे सगळं आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे इतर अवयवांपेक्षा हे स्पेशलाइज्ड सेन्स म्हणजे इंद्रिय श्रेष्ठ आहेत बरं का. आणि ह्या इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ असा तो आहे मग ह्यातलं आपलं श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ इंद्रिय म्हणजे मन आहे बरं का, भौतिक हा, म्हणजे ते इंद्रियच आहे भौतिक, आपलं मन आहे ते इंद्रिय पण भौतिकच आहेत, ही पंचतत्वापासून बनलेली. आणि मग ह्या मनापेक्षा पण श्रेष्ठ असं कोण आहे, तर आपली बुद्धी आहे बरं का. आणि ह्या बुद्धीपेक्षा पण श्रेष्ठ असा कोण आहे, तो आत्मा, की जो आपल्या म्हणजे जो भगवंताचा अंश आहे, जो सनातन आहे, तो कसा आहे, तर म्हणजे भगवंतांचं एक स्फुल्लिंग आहे म्हणजे तो असा आहे. आणि तो कसा आहे, आपण त्याची काल त्याचे गुण अभ्यासलेत सगळे, त्याचे क्वालिटीज आपण अभ्यासलेत हो की नाही. तर तो कसा आहे, चिरंतन आहे, किंवा तो कसा आहे, सनातन अंश आहे भगवंतांचा, त्याला जन्मही नाही मृत्यू नाही, किंवा तो कुठल्या शस्त्रांनी कापला जात नाही, किंवा कुठल्या अग्नीने जाळला जाऊ शकत नाही, कुठल्या म्हणजे तो वाऱ्याने सुकवला जात नाही, किंवा कुठल्या म्हणजे जलाने तो ओला होऊ शकत नाही. मग हे सगळं आत्म्याचं स्वरूप आपण जाणतो. मग असा जो आत्मा आहे, तर मग आपण म्हणजे जर असं केलं की आपण इंद्रिय म्हणजे इंद्रियांची जी कर्म आहेत, तर ती आपण संयमित करण्यासाठी आपण इंद्रिय भगवंतांच्या आणि आपलं मन हे जर भगवंतांच्या आपल्याला संतुष्टीसाठी त्यांनी कार्य करायला पाहिजे. इंद्रिय तृप्तीचे विषय त्यांनी नको करायला पाहिजे, इंद्रिय तृप्ती आपण थांबवली पाहिजे, किंवा इंद्रिय तृप्तीची कर्म आपल्याला थांबवायची. तर आपण काय करायला पाहिजे, तर आपला आत्माच जर आपण भगवंतांच्या ठाई समर्पित केला, तर निश्चितच काय होईल की आपली बुद्धी आणि मन हे भगवंतांच्या ठाई केंद्रित किंवा समर्पित होतील. त्याद्वारे आपली इंद्रिय काय करतील, ती भगवंतांच्या भक्तीमय प्रेम सेवेमध्ये म्हणजे रममान होतील. मग असं जेव्हा करू, तेव्हा निश्चितच काय होईल की आपण भगवंतांच्या कृपेस प्राप्त होऊ. म्हणजे ह्याच्यातून आपण काय समजून घेतलं पाहिजे, की इंद्रिया विषयापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. आणि मग इथं आपण समजून घेऊया, आपली बुद्धी जी असते ना, ती बलशाली असते म्हणजे, आणि तिनं आपलं नियंत्रण होत असतं, आपलं मन आणि आपली इंद्रिय यांचं बरं का. मग बुद्धी काय करत असते, निर्णय घेण्याचं काम करत असते. आणि मग त्यामुळे ती मन आणि इंद्रियांना संयमित करत असते, किंवा त्यांना म्हणजे त्यांच्यावर अनुशासन करते. मग जर बुद्धी बलशाली आपल्याला बनवायची असेल, तर आपण काय केलं पाहिजे, तर भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला पाहिजे. आपल्या बुद्धीचं पोषण करतो करणारे काय गोष्टी आहेत, पवित्र महामंत्राचा जप, किंवा भगवद्गीता भागवतातील हे जे उपदेश आहेत, हे बुद्धीचं पोषण आहे, अन्न आहे. आणि त्याद्वारे काय होतं, बुद्धीची निर्णय क्षमता अशी होते की बुद्धी बलवान बनते. आणि मग त्यामुळे काय होतं, जेव्हा बुद्धी बलवान असते, बलशाली असते, तेव्हा ती काय करते, आपली मनाला आणि इंद्रियाला भगवत सेवेमध्ये युक्त करत असते. आणि त्याद्वारे आपल्या आत्मा कसा असतो, तर सुखी समाधानी आणि परमशांती प्राप्त करत असतो. मग अशा पद्धतीनं आपण बुद्धी बलशाली बनवली पाहिजे. आणि बुद्धी भगवंतांच्या ठाई युक्त केली की आपोआपच आपला आत्मा जो असतो तो काय होतो, म्हणजे शांती समाधान किंवा आनंद प्राप्त करतो. म्हणजे जसा एखादा दंतहीन साप असतो, त्याचं आपण इंद्रियांना आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपली बुद्धी भगवंतांच्या ठाई समर्पित केली पाहिजे, की त्याद्वारे आत्मा आपला जो आहे तो आनंद शांती समाधान प्राप्त करेल. आणि आपली इंद्रिय आणि आपली मन आहे भगवंतांच्या भक्तीमय प्रेममय सेवेमध्ये रममान होती. आता आपण पुढे जाऊ. हा, मग आता पाच स्तरावर आपण पाहिलं की हे पाच स्तर आहेत. तर आता आपण पाहिलो म्हणजे, तर हे इंद्रिय म्हणजे शारीरिक स्तर आला आपला. मग दुसरं म्हणजे शारीरिक स्तर म्हणजे काय, पहिल्यांदा सगळ्यात तर आपली जे अवयव उती पेशी म्हणजे आपली जी हाडं वगैरे आहेत आपल्या शरीरात, म्हणजे जे घटक आहेत सगळे अवयव वगैरे, हे म्हणजे शारीरिक स्तर, इंद्रियांचं स्तर त्यापेक्षा श्रेष्ठ आला. मग त्याच्यापेक्षा म्हणजे आपलं मन हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, मग त्याच्यापेक्षा बुद्धी आणि त्याच्यापेक्षा आध्यात्मिक. मग जर आपण आध्यात्मिक स्तर भगवंतांच्या म्हणजे बुद्धी बलशाली बनवली आणि ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण म्हणजे कार्य केलं, पवित्र महामंत्राचा जप केला, तर आपल्या बुद्धीची शुद्धी होते, म्हणजे आपली ती बुद्धी सात्विक बनते किंवा सत्सद विवेक बुद्धी होते. आणि त्याद्वारे काय होतं, आपली जी निर्णय प्रक्रिया किंवा आपलं प्रत्येक कर्म होतं ते कसं होतं, मग कृष्ण भावना भावित होतं. आणि मग त्यामुळे काय होतं, मानसिक इंद्रिय स्तर किंवा शारीरिक ह्या स्तरावर आपोआपच ते फलदायी होत जातं. म्हणजे ह्या स्तरावरचा निर्णय ह्या सगळ्या स्थलावरती फलदायी होतो, हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. सामान्यतः मनुष्य काय करत असतो, या भौतिक प्रकृतीमध्ये ह्या तीन स्तरावरच निर्णय होतात, शारीरिक इंद्रिय स्तर आणि मानसिक. त्यामुळे तो वेगवेगळ्या कर्मफळाच्या बंधनामध्ये गुंतला जातो आणि त्यामुळे त्याला पुन्हा 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 त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं. मग हा भाग आपण इथे समजून घ्यायचा. आणि म्हणून आपण बुद्धी बलशाली बनवायची आणि त्याद्वारे काय करायचं, भगवत म्हणजे बुद्धी निर्णय घेत असते आणि त्याद्वारे ती काय करत असते, आपला जो आत्मा आहे तर त्याला सुख शांती असं प्रदान करत असते. मग त्यासाठी आपण असा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी काय केलं पाहिजे, भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा आपण जप हा एकमेव उपाय आहे.
आणि त्यानंतर भगवंतांना अर्पण केलेलं अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. त्यानंतर काय करायचं, भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा करायची. भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण नोकरी धंदा जे काही करतो हे भगवंता तुझ्या कृपेमुळे मला प्राप्त झाले, हे जे काही ऐश्वर आपण, भगवान म्हणजे सहा ऐश्वर्याने युक्त आहेत असं आपण समजलंय हो की नाही. मग ह्या सहा ऐश्वर्याने युक्त जे भगवान आहेत आपल्याला सर्वश्रेष्ठ सौंदर्य, सर्वश्रेष्ठ धन, सर्वश्रेष्ठ जगातलं जे काही बल आहे ते भगवंतांकडे आहे, ज्ञान भगवंतांकडे आहे, सगळं काही म्हणजे सहा ऐश्वर जी आहेत, सामर्थ्य भगवंतांकडे, वैराग्य भगवंतांकडे. आपण इंद्रिय तृप्तीचा त्याग केला पाहिजे आणि आसक्त म्हणजे याच्यामध्ये न राहता इंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या कार्यामध्ये कर्मामध्ये आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी जेव्हा ते अर्पण करू तेव्हा काय होईल, निश्चितच आपण कृष्ण भावना भावित कर्म करून कृष्ण भावनेमध्ये दृढ होऊ आणि भगवंतांच्या कृपेस प्राप्त होऊ आणि त्याद्वारे काय होईल आपल्याला भगवत धामाची किंवा भगवंतांची प्राप्ती होईल. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा मग इथं आपला जीवनरूपी जो रथ आहे ना म्हणजे जीवन आहे आपलं मनुष्य जीवन, तर त्याला जीवनरूपी रथ म्हटलंय. म्हणजे आपलं मनुष्य देह आहे तो काय होतो, आत्मा काय होतो, आपलं शरीर पंचमहाभूतांचं म्हटलंय किंवा पंचतत्वांचं. त्यामुळे काय होतं, प्रत्येक वृत्तीच्या वेळी आत्मा एक शरीर टाकतो आणि दुसरं शरीर घेतो. आपण काल अभ्यासलं कालच्या अध्यायात, मग आपला जो हा जो रथ आहे तो कसा असतो, लाकडाचा असतो की नाही. मग रथाचं चित्र आपण समोर आणूया, तर मग आपलं शरीर नाशिवंत आहे म्हणजे मृत्यूच्या वेळी असा हा रथ जाळला तर नष्ट होईल, तसंच आपलं शरीरही जळतं नाश होतं की नाही. मग आपला जो आत्मा आहे तो काय, या रथाचा प्रवासी आहे बरं का, आणि ही बुद्धी आहे ना ही चालक आहे, ड्रायव्हर ज्याला म्हणतो आपण, चॅरियट ड्रायव्हर. आणि आपलं मन आहे ना तो हे लगाम आहे. आपण रथाचं बघा, दोर भलत्या अशा मोठ्या असतात आपण पाहिले असतील तर. आणि मग हे जे घोडे आहेत ना हे इंद्रिय विषय आहेत बरं का, मग इंद्रिय विषय असे धावत असतात. मग आपलं जो मन आहे ना तर ते जर बलवान असेल तर काय होईल पहा, म्हणजे मन जर बलवान असेल, इंद्रिय विषय असतात ते इंद्रियांचे विषय असतात, तर ते इंद्रिय आपली त्या विषयांकडे धावतच असतात. म्हणजे कानाने आपण छान पाहतो, कानाने आपण छान ऐकतो काहीतरी, म्हणजे डोळ्यांनी आपण काहीतरी छान बघतो, म्हणजे असं सगळं होत असतं आणि तिकडे आकर्षित होत असतं असं प्रत्येक ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाद्वारे. मग आपलं जो मन असतं तर ते जर बलशाली झालं तर काय होईल, आपली जी बुद्धी आहे ती कमकुवत होईल हो की नाही, कमजोर होईल. आणि मग त्यामुळे काय होईल, आपला जो घोडे आहेत ते भरगाव धावतील. प्रवास कसा होईल तर अत्यंत दुःखाचा आणि म्हणजे अत्यंत क्लेशदायक होईल हो की नाही. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपली बुद्धी बलशाली केली पाहिजे. कारण बुद्धी काय करते, निर्णय घेते, अनुशासन करते आपलं मन इंद्रिय होते. ह्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे बुद्धी ला आपण बलवान बनवलं पाहिजे. मग बुद्धीचं पोषण कोण करतं, तर पवित्र महामंत्राचा जप, की जो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा आहे, तो आपण करायचा. किंवा भगवद्गीता भागवतातील उपदेश, भगवंतांना अर्पण केलेलं अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचं, भगवंतांची भक्तिमय सेवे प्रेमे सेवे प्रत्येक आपलं कर्म अर्पण करायचं. मग असं जेव्हा आपण हळूहळू करायला लागतो तेव्हा काय होतं, आपली बुद्धी बलशाली होते. आणि मग काय होतं, आपल्या मनाची जी लगाम आहे तो आपला चालक आहे ना, त्याने जर घट्ट धरली, अगदी नियंत्रणात ठेवलं आपलं मन, मनाचं आणि इंद्रियांचं, ते जेव्हा बुद्धीने नियंत्रण होतं तेव्हा काय होतं की ते इंद्रिय तृप्तीचे विषय विशीर्ण होतात आणि ते भगवंतांच्या भक्तिमय प्रेमे सेवेमध्ये रममाण होतात. आणि अशा प्रकारे आपल्या आत्म्याचा प्रवास कसा होतो, रथातील शांतीचा, सुखाचा, आनंदाचा होतो. मग आपण आजपासून कृष्ण भावनेमध्ये अशा पद्धतीने आपल्या जीवन रथाला समावेश करायचा, त्याचा प्रयत्न करायचा. आणि आपण काय करायचं, आपल्या आत्म्याचा प्रवास सुखाचा, शांतीचा व्हावा आणि आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्ती व्हावी, भगवंतांच्या कृपेस आपण प्राप्त व्हावं, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. इथे आपला आजचा अभ्यास हा म्हणजे संपलाय. आता कोणाला काही शंका असतील तर आपण विचारूया. हरे कृष्ण. रेकॉर्डिंग स्टॉप करते माताजी. हा माताजी करूया.